हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण। घोर कष्टोद्धरण स्तोत्र अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते। त्वन्नो माता त्वं पिता प्तोधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते। पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यं प्रातारन्नो वीक्ष ईशास्त्यजूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते। नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवत्वं कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते। धर्मे प्रीतिं भक्तिं सत्सङ्गाप्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते। श्लोकपञ्चकमे तद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपठे नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत्। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। भगवती श्री भीमा आणि अमरजा यांच्या पवित्र संगमावरती स्वतः नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे अंतरंगीचे शिष्य श्री सिद्ध नामधारकाला श्रीगुरूंचं पवित्र पावन कल्याणकारी चरित्र सांगतायत। 35 अध्याय पूर्ण झाले। 36व्या अध्यायामध्ये आपण ज्या डूज आणि डोंट्सचा विचार करत आलो, कसं वागावं आणि कसं वागू नये, विधी आणि निषेध याबद्दल सांगायला आरंभ होतो। गुरुचरित्राचं वैशिष्ट्य आहे किंवा आपल्या पुराणांचंही वैशिष्ट्य आहे की आपले पूर्वज आपल्याशी गोष्टींनी बोलतात। नुसती नियमावली वेगळी असते आणि एखादी स्टोरीची डॉक्युमेंटरी वेगळी असते। कुठली गोष्ट गोष्टींनी सांगितली ना की जास्त भावते। अत्यंत महत्त्वाचा भाग आत्मसाक्षात्कार वगैरे नंतर आहे। आपला देह पवित्र राहावा, मन पवित्र राहावं, वाणी पवित्र राहावी याकरता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर कशापासून आपलं शरीर निर्माण झालं, तर याचं वर्णन आहे की अन्नापासून। आपल्या देहाला पंचदशीनी देवी भागवतानी अन्नमय कोश असं म्हटलंय। अन्नाने तयार होतो, अन्नावर जगतो, अन्न नसताना मरतो, आणि हा देह कुणाचा ना कुणाचा अन्न आहे, अग्नीचा असो नाही तर प्राण्याचा असो। म्हणून जिथे अन्नाची पवित्रता येते, बृहदारण्यक सांगतं की अन्नशुद्धात सत्वशुद्धी, सत्वशुद्धात ध्रुवास्मृती, ज्याला प्रामाणिक परमार्थ करायचा आहे त्यांनी पहिल्यांदा अन्नाची शुद्धता ठेवा। आपोआप मनात पवित्र विचार येत नसतात, त्या पवित्र विचारांकरता अनेक गोष्टी असतात, त्यातली एक प्रमुख गोष्ट आहे अन्न। आणि याकरता एक सुंदर कथा आली, ऐका ती कथा। या गंधर्वपुरामध्ये गाणगापूरमध्ये एक पवित्र असा ब्राह्मण राहत होता। त्याची पत्नी, तो, आई वडील असतील, मुलं बाळ असतील, पण काही जीवनामध्ये व्रतस्थ असे नियम पाळणारा तो होता। काय नियम होता त्याचा? तो कधी कुणाकडे जेवायला जात नसे। हा प्रसादाला जाईल,
एखादं पवित्र ठिकाण आहे किंवा गाणगापूरला स्वतः नरसिंहस्वामी महाराजांनी बोलवलं माझ्याबरोबर येशील प्रसादाला ये. पण अन्नदान जिथे चालतं तिथं तो कधी जात नसे. त्याच्याकरता ओवीस लिहिले, नेणे प्रतिग्रहो म्हणे परान्नसी जाऊन नेणे, मिथ्यावाद मृषाभाषण अतिवाद आपण न करीच. कधी खोटारडेपणा त्यानं केला नाही. नुसते अन्नाचे नियम पाळतात लोक. श्री गोंदवलेकर महाराज म्हणायचे, या चातुर्मासात कांदा लसूण खाणार नाही हा नियम पाळणारे खूप लोक आहेत. ते सुद्धा उघड आहे सध्या. पण म्हणाले, या चातुर्मासात कुणाचं मन दुखावणार नाही असा नियम पाळतो का आपण? हा दोन्ही पाळायचा. मृषा म्हणजे खोट, मिथ्या वाद. उगाच आपलं वाद घालत, काही लोकांचा स्वभावच असतो वादच घालत बसायचं. असा नव्हता पवित्र. मग तो कसा? तो याज्ञिकी करायचा. कुणाकडे मंत्र म्हणायला जाईल, पूजेला जाईल. त्यात काय मिळेल ते ठीक आहे, नाहीतर तो भिक्षा मागायचा. ब्राह्मणाची मुख्य दीक्षा, मागितली पाहिजे भिक्षा. मी जर काही दक्षिणा वगैरे मागत नसेल, मला जर ती मिळत नसेल, तर सरळ आहे मी भिक्षा मागायची, कारण मला समाजकार्य करायचं आहे. निश्चित संकल्पना. आणि ती कोरडी भिक्षा, मुठभर बर ती जमवून ठेवली घरी, आपले कणक्या भरल्या, त्याला किडे लागलेत, असं नाही. आजचा आज मी सांगितली ओवी, पण पुन्हा सांगतो, बहुता दिशा धान्य मिळविले तरी ते कंटाळवाणे झाले. समर्थ म्हणाले, ज्याची भिक्षा उद्याची घरात तयार आहे ना, तो आळशीपणाच करतो. आमचे गुरुजी सांगायचे की ब्राह्मण श्रीमंत झाला की धर्म विसरतो, आणि व्यापारी गरीब झाला की धर्म विसरतो. करायची काय संध्या असं वाटायला लागतं त्याला, मग तो टी व्ही बघत बसेल. आजच मला एका मित्रांनी छान मेसेज पाठवला, पूर्वी म्हण होते बघा, दूध का ओतो गेलं, भाकरी का करपली, असं घोडा का नदीत पडला तर परतला नाही, म्हणून असं ते तिन्हीचं उत्तर आहे. आता व्हॉट्सॲपमुळं असं आलं आहे त्याचं उत्तर. भाकरी का करपली, आधी स्वतः घरी करत असेल तर ते आपण आहे. हां, असा त्याचा नियम. आणि जेवढं मिळेल त्यात तो संतुष्ट असायचा. असंतो वा पि संतो वा सोमपानं दिने दिने, असा तो होता. पण त्याची पत्नी तशी नव्हती. तिला चमचमीत आयत म्हणून आउटिंगला जातात बऱ्याचदा. म्हणलं तर 2-4 दिवस स्वयंपाक नाही, तरी 100 वेळा बाहेरनच मागवतो. श्रीमद भागवतामध्ये 11व्या स्कंधात एक विषय येतो. 5 विषय आहेत या जगामध्ये. विषय किती? 5. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. 6वा विषय नाही. आपण इंद्रियांच्या पातळीवर 5च सुख भोगू शकतो. काहीतरी ऐकून, स्पर्शाने, खाऊन, सुगंधानं आणि पाहून. यातला सगळ्यात कठीण विषय कुठला आहे जिंकायला? तर ते म्हणाले रस विषय. आपल्याला सुगंध नाही, कुणी अत्तर आणून दिलं काही बिघडत नाही. उदबत्ती नाही चांगली, दुर्गंध नसला म्हणजे पुरे. स्पर्श सुख. एका विशिष्ट वयानंतर स्त्रीची पुरुषासक्ती वा पुरुषाची स्त्री आसक्ती वयामुळेच आपोआपच कमी होते. रूप चांगलं 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 बघायला नसेल तरी चालेल. सुगंध नसला तरी चालेल. स्पर्श नसला तरी चालेल. फार चांगलं काही ऐकायला असलं तर चालेल, नसलं तरी चालेल. पण खाणे, अगदी म्हातारा जरी झाला ना, लाडू केलेत वाटत आज. आजोबा तुम्हाला डायबिटीस, अर्धा चालतो. थोडं मी विनोदी पद्धतीने सादर करतोय, पण खरं आहे की नाही बघा. गात्राणि शिथिला यंते तृष्णैका तरुणा येते. म्हणून गोंदवलेकर महाराज सांगत असत, ज्यांनी जीव जिंकली त्यांनी 50% परमार्थ जिंकला. तिला वाटायचं काय आमचं येडं थोडक्यात अगदी
एका तासाचं प्रवचन झालं नाही तर फार साध्या भाषेत बोलत असतो तो एक तास बोलायला गेलेला, कुठं जात नाही काही नाही. बरं, गाणगाप जिथे जिथे संगम आहे ना तिथे अन्नदानाचं फार महात्म्य आहे. तिथे खूप लोक येतात, संतर्पण करतात. स्वामी महाराज आहेत, त्यांना काही विनंती करतात, त्यांना काही कोरडी भिक्षा आणून देतात. मग तिथे असं बऱ्याचदा चाललंय. आणि गावातल्या लोकांना निमंत्रण देतात, यालाही निमंत्रण देतात. आता काही दिवसांनी माहिती झालं, याला बोलवू नाही. बऱ्याचदा असं असतं की प्रत्येक वेळेला यजमान आपल्यापर्यंत येत नाही, तो तिथल्या कुठल्या तरी ब्राह्मणानं ठरवतो. व तुम्ही बघा काय ते, मला 100 ब्राह्मण भोजन घालायचं, तुम्ही 1000 ब्राह्मण ठरवा. त्या ब्राह्मणाने याच्यावर फुली मारली, हा जातच नाही. 100 वेळा विचारायचं कशाला. आणि त्या सगळे ब्राह्मण किंवा त्यांच्या स्त्रिया एकत्र भेटल्या की गप्पा मारायच्या, काय काल मोतीचूर झाला होता. अरे श्रीखंड खाल्लंय आम्ही, पण कालचं जे घट्ट श्रीखंड होतं ना, आहा आहा, अजून सुद्धा जिभेवर पाणी येत आहे. आणि हे सगळं ही ऐकायची. पुरणपोळी असे 7 पदरी पुरणपोळी झाली होती हो, नाही तर पराठ्यासारखी पुरणपोळी करतात सगळं एकत्र. एका बहिणी तर मला पुरणपोळी वाटीत वाढली होती. आणि सक्ती याला पुरणपोळी म्हणा. बरं, फार फिरणारा मनुष्य असतो ना, त्याला अन्नाची फार माहिती असते. पण तितक्या प्रकारचं अन्न खाल्लंय, गोव्याचं खाल्लंय, नागपूरचं खाल्लंय, परदेशातलं खाल्लंय, इकडचं, सगळ्या बारीक बारीक गोष्टी माहिती येतो. बरं, अनुभवाने एक खडूसपणा येतो स्वभावात. मी अनुभवाने सांगतो तुम्हाला, मी बोलणार नाही तुम्हाला, पण गमती जमती. अहो, आमचे गुरुजी सांगतात की बघ, छान जेवायला गेलात नेहमीच स्तुती करावी अन्नाची. 2-3 गोष्टी आहेत की करणाऱ्याचा उत्साह वाढतो. आपण त्यांना काही पैसे घेणार आहे का, पण छान झालं बोलावं की नाही. परगुण परमाणून पर्वती कृत्य नित्यम, एकाच्या घरी एकही पदार्थ चांगला नव्हता. बरं, गुरुजींची आज्ञा काय बोललास का तू? आमटी तुम्हाला सांगतो, बुडी मारली तरी डाळ मिळाली नाही. बटाट्याच्या फोडी इतक्या इम्प्रपोर्शनेट होत्या, एक एवढी नाही केवढी. फोडणी सुद्धा घाई घाईत दिली, त्यामुळे प्रत्येक मोरी वेगळी काढावी लागली, ती कडू लागते हो. काकडीच्या फोड काकडी चोचून कोचून ती कोशिंबीर काढावी, त्यांनी खिसून केली होती, पाणी सगळं. काहीच चांगलं नव्हतं. बरं, खोटंही बोलता येत नाही हो. काय मस्त झाली म्हणजे, खोटं बोल देव फार फार शहाणा आहे तो. खोट मी म्हणलं, ताई काही लोणचं किती, त्यातल्या त्यात लोणचं बरं होतं. लोणचं किती छान झालंय बहिणी लगेच. मग बेडेकरांनी उगाच नाही बंगले बांधले, तेही बेडेकरांचं वाढलं. आणि असाच एक दिवस एक श्रीमंत यजमान आला आणि त्यांनी 5 पक्वान्न ठेवली हो. गुलाबजामुन ठेवले, श्रीखंडपुरी ठेवली, बेसनाचे लाडू सगळे एकमेकांमध्ये. श्रीखंडपुरी ठेवली, मग तसंच आम्रखंडही ठेवलं, थोडंसं त्यात आंब्याचंही घालून आम्रखंड. असं नाही, खरोखर दान करायची इच्छा. असे 5 पक्वान्न ठेवली त्यांनी, छान बेसनाचे लाडू ठेवले असे मोठे हो. आता लाडूचा पण साईज एवढा लहान होत गेला आहे, गोटी एवढा साईज झाला हल्ली, गोट्या खेळा. परवा तर लाडू ते हेच नव्हतं. बरं, माझ्याही नाही, शेजारच्याचे नाही, त्याच्याही नाही. म्हटलं का हो, त्यामुळे वा उशीर झाला काल रात्री. मग काय केलं, मी एकच होती मनुका, ती प्रत्येकाला खोचली अशी नसते बेदाणा. हे प्रत्येकाला असं वाटतं की आमचाच पडलाय वाटतं. बरं, मी त्या पंक्तीला होतो, मी प्रत्येकाचा लाडू चेक केला. असला दरिद्रीपणा नाही. एक गोष्ट लक्षात ठेवाल, मी विनोदाने सांगत असलो, तुम्ही भरभरून द्या म्हणजे देवही तुम्हाला भरभरून देत. ये यथा माम प्रपद्यंते तांस तथैव भजाम्यहं, म्हणाले भगवान. जराही तुम्ही कंजूषपणा करा तोही तसंच ठेवतो. आरशात बघितल्यासारखं, तुम्ही आरशात बघताना किती मनापासून हसाल तेवढाच आरशातला बघून तुमच्याकडे हसतो. तुम्ही असं केलं तर तो काय असं करणार आहे का? समर्थानी उदाहरण दिलंय, दर्पणी प्रतिबिंब दिसे आपुल्या सारिखेचे भासे, अशी भक्ती करायची असते. कारण भगवदार्पण बुद्धीनं करायचे होते, ते लोकांना गेळायला नाही वाढायचं. त्यात हाही भाव आहे की भगवदार्पण बुद्धीनं मी भगवंताला वाढतोय. नाही तर पंचपक्वांना करतात माणसं,
वाढतात सुद्धा, चांदीचा ताट, दोन दोन चार चार वाट्या, चांदीचा तांब्या, चांदीचा भांड, पण वाढणाऱ्याचा जर चेहरा असा असेल गिळा आपल्या, तसंही नाही असं त्यांनी सांगितलं आणि सगळ्यांना निमंत्रण दिलं. आता त्याच्या पत्नीला माहिती नाही आहे की ही जी समोरून येणारी सच्छुद्ध सात्विक बाई, आता पवित्रता दिसली तिच्यामध्ये हो, कारण काही असलं तरी नवऱ्याचा प्रभाव म्हणून का होईना तिला कुठं बाहेर जाता आलं नाही, त्याचा परिणाम म्हणून ती शुद्ध राहिली. जेवणखाण कमी झाल्याबरोबर लगेच फरक पडतो बरं का, म्हणजे नुसते दोन घास कमी खाल्ले की 200 ग्रॅम वजन कमी येते दुसऱ्या दिवशी. नाही माझं तिकडे त्याचं काही त्याबद्दल नाही बोलणार आहे मी आता. हा हा पण तुमचा व्यवसाय का होय. शेवटपर्यंत फिट अँड फाईन राहायचं असेल तर जेवढे घास आवश्यक आहेत तेवढेच जाऊ द्या, जिभेला आवडते म्हणून हाणा. एक म्हण ऐकली मी की आपण जे जेवतो ना त्यातल्या अर्ध्या अन्नावर आपण जेव जगतो आणि उरलेल्या अर्ध्या अन्नावर डॉक्टर जगतो, अशी म्हण आहे इंग्लिशमध्ये. त्या बाईला या बहिणी विचारलं, यजमानीन बहिणी आमच्याकडे उद्या जेवायला याल, नदीकाठी जो मंडप आहे तिथेच आम्ही हे अन्न संतर्पण ठेवले आणि 5 पक्वान्न करणार आहे. जेवण झाल्यानंतर चांदीचा ताट, चांदीचा लोटा, चांदीचं भांड, तांब्या सगळं अर्पण करणार आहे. छानपैकी पैठणी आहे प्रत्येकाला याल. आता ते हे सगळे पदार्थ ऐकल्यावर तिला एकदम झालं, पर यांना जाऊन विचारण्यात काही पॉईंट नाही, हे ठरलेलं आहे त्यांचं. नाही तू जा म्हणाले, मी नाही येणार. हिनं विचार केला गुरुजींकडून, गुरुजींच्यावर श्रद्धा आहे त्यांची, नरसिंह सरस्वतींच्या दर्शनाला येतात, त्यांच्याकडे जाऊया म्हणून. देखोनी ते विप्रवनिता पतीजवळी आली त्वरिता, सांगती झाली विस्तारता, आमंत्र ब्राह्मणाचे नाना परीचे पकवान्न देती, वस्त्रे परिधाने अपार द्रव्य दक्षिणे देता ती एक ऐके प्राणेश्वरा याते स्वामी. एकदा सांगून पाहिलं तिने आपल्या यजमानांना, पण विप्र म्हणे ती असे आम्ही सांग तो निरोप देऊ त्या वेळी ते म्हणाले तू जा. ऐकोनी तियेचे वचन निरोप देत ब्राह्मण सुखे जावे, करी भोजन आपणानं घडे, मला जमणार नाही. आता या बाईनं जाऊन त्या यजमानिणीला विचारलं, मी एकटी आली तर चालेल? छे छे ऐकोनी तयाचे वचन विप्रमाणे तियेसी आम्ही सांगू दंपतीसी, दोघ जण या, बोलावी आपुल्या पतीसी तरीच आपुल्या गृही यावे. आता काय करावं म्हणे, पैसे दैव आपले उणे, बरवे अन्न स्वप्नी नेणे पती करिता आपण असे. बरं असंही करता येणार नाही की बाबा त्या झोमॅटोला सांगायचं आणि तिकडून इकडे पोचवा, आहे ना ते काय असतं ना कुरियर सर्विस, तेही करता येत नाही आहे. म्हणून विचार करून मानसे आली नरसिंह गुरुपाशी, नमन करी साष्टांगेसी अनेक परिविनवीत. नमस्कार केला, खूप गर्दी होती आणि थोडा वेळ थांबल्यावर स्वामी महाराजांनी ओळखलं, म्हणले माय काही पाहिजे, काही विनंती आहे, काही बोलायचं आहे, कसं बोलणार? म्हणलं स्वामी महाराज उद्याच्याला असं असं अन्न संतर्पणा करता एक खास यजमान इथे आलेले आहेत आणि ते उद्या पंचपक्वान्नाचं भोजन आणि नंतर बरंच काही देणार आहेत असं मी ऐकलं. म्हणले हो, आमच्या पण मठातल्या कोणाकोणाला बोलवलंय, स्वामी महाराज तर जाणार नाहीत पण बोलवलंय, मग तुझं म्हणणं काय आहे, तुला बोलवायला सांगू का त्यांना? नाही त्यांनी म्हणे मला निमंत्रण दिलंय, मग जा ना तू. नाही ते म्हणतात दोघं या, मग नवऱ्याला सांग तुझ्या, हो त्यांचा नियम आहे हो, अशा प्रकारचं अन्न ते घेत नाहीत. तुमच्या घरी पीठ प्रसाद असतो तेव्हा येतात. तुझं म्हणणं काय, तुमचं ऐकतात ना ते? म्हणे स्वामी एक करणे, बरवे अन्न कधी नेणे, आपुल्या पतीशी सांगणे, आमंत्रणा जावे म्हणून. थोड्या वेळ आमचे यजमान स्नान दुपारचं स्नान झाल्यावर येतीलच नमस्काराला, तेव्हा तुम्ही सांगा, म्हणजे मला चांगलं केव्हा तरी खायला मिळेल. आणि इतक्या अगतिकतेनं तिनं सांगितलं, स्वामी महाराजांना दया आली होतीची, त्यांना कर्मविचार माहिती आहे, पण तरी जीव जेव्हा एखाद्या विषयाकरता तळमळतो ना त्यावेळेला दोन अर्थानी दया येते. आपण विषयाकरता लेकरू तळमळते म्हणूनही दया येते आणि काय मूर्खपणा आहे म्हणूनही दया येते. हसतात काही वेळा ते आपल्याला, ते म्हणाले सांगा हरकत नाही. इतक्यात तो आलाच ब्राह्मण, मागे उभी आहे.
श्री गुरुंनी सांगितलं, श्री गुरु म्हणते तयासी जावे तू आमंत्रणासे, तुझे स्त्रियेचे माणसे असे मिष्टान्न जेवावे. खरं आहे ते सांगितलं स्वामी महाराजांनी. तू जर शपथ घेतलीय धर्मेच्या अर्थेच्या कामेच्या नातीच्या रामी, तर तिच्या मनातली इच्छा पूर्ण करणं हे तुझं कर्तव्य आहे. फक्त मोक्षेचं तू वेगळा आहेस. लग्नामध्ये तीन अटी आहेत एकमेकांना, धर्मेच्या अर्थेच्या कामेच्या न अतिचरामी, मी तुला सोडून धर्म अर्थ आणि काम या तिन्ही गोष्टीमध्ये ओव्हरटेक करणार नाही. तू म्हणशील ते मी ऐकेन, आणि हिनं पण म्हणायचं तुम्ही म्हणाल ते मी ऐकेन, आणि ऐकायचंय, नुसते मंत्र म्हणायचे नाही. तुझी जबाबदारी आहे. तू जर तिला असं अतृप्त ठेवलंस ना तर तुला पातक आहे अरे, कुटुंब नरकात जातो, कुटुंबाची काळजी न घेणार आहे तो. एक तर तू तिला समजावून सांगायला पाहिजेस, महाराज तिथंच तर प्रॉब्लेम आहे. मजा आणि अशी काही सिद्धी स्वामीजींनी त्यावेळेला वापरली की त्याला हो म्हणावंच लागलं. त्याने सांगून पाहिलं, महाराज माझा नियम आहे, ठीक आहे, तरी पण मी जाईन, कारण गुरुचं वचन जो ऐकत नाही तो अखंड नरकामध्ये पडतो. गुरु वचन जो न करी तो पडे रवरव घवरी, निरोप तुमचा माझ्या श्री, जाईन स्वामी म्हणत असे. फक्त एक करा, किती वाजता, आत्ताच्या भाषेत बोलतो, आत्ता वाजले 10:11, साधारण 12:30-1 बोलवले, जाताना परत या मठाकडे येऊन परत जा, एवढंच करा. ती म्हणली चालेल चालेल, आणि छानपैकी आलवण नेसली, सुंदर असं नववारी लुगड. किती दिवसात म्हणजे पहिल्यांदाच काय लग्नात जेवली होती त्यानंतर आजच. स्वामी महाराजांकडे मठात यायची ती प्रसाद आला, पण तो प्रसाद म्हणजे नुसतं ते थोडासा भात आणि थोडाशी राहो. अशी पंचपक्वान चमचमीत आळवाच्या भाज्या, अमक्या प्रकारच्या भाज्या, शाक, शाका म्हणजे भाज्या, चार चार प्रकारची लोणची, चार चार प्रकारच्या चटण्या, चार चार प्रकारच्या भाज्या, चार चार प्रकारचे पातळ पदार्थ, चार चार प्रकारचे भात. कर्नाटक आहे ते, पहिलं येतो ते होळी अन्ना. होळी म्हणजे आमटी, अन्ना म्हणजे भात, होळी अन्ना. मग सक्री अन्ना, मग चित्रान्ना, मग भिशी भ्याळी होळी अन्ना, मग तांबळी अन्ना, आणि सगळ्यात शेवटी मजगी अन्ना. मजगी म्हणजे ताक. कर्नाटकात खूप राहिलो मी, त्यामुळे मला ते सगळे अन्नाचे प्रकार माहिती. म्हणजे सगळ्यात अन्ना कॉमनच. पुऱ्या आल्या, अमको आलो, तमको आलो, गोल गोल ते लाडू आले, पानामध्ये ते गडबडले, तसेच रोठे ते फुगलेले. तू जा मी येतो असे जेवायला सुरुवात होणार आहे, आणि असे एका बाजूला तळण लावलेलं एका बाजूला, आणि भरभरून वाढणं चाललंय. मोठा मंडप, मंडपाला दोन द्वार, एक इकडे यायला हातपाय तोंडून, इकडे जेवण झालं की इकडे जायचं, बसायला पाट, टेकायला पाट, ताटाखाली पाट, त्याच्यावरती छानपैकी पत्रावळीचं पान, काही लोकांना चांदीची ताट, उद्बत्त्यांचा घमघमाट, पंचमाकपानाचा ठमठमाट, वाढणाऱ्यांच्या भरझरी कपड्यांचा सळसळाट, अनुप्रास. आणि जाताना इकडे आले, स्वामी महाराजांनी समोर भस्म ठेवलं, सांगितलं फक्त एवढं भस्म लावून जा, हा कपाळाला फक्त भस्म लावलं आणि निघाले. भस्म लावलं म्हणजे दृष्टी दिली, काय तुम्ही खाताय याची. भस्माचा महिमा आपण काल ऐकलाय, आणि पुन्हा स्वामी महाराजांच्या प्रसादाचं भस्म ते लावलं आणि येऊन बसले, आणि यांच्याकरता दोन पानं या, आणि यांना औचित्य काय वाटते, सगळे जण सांगतायत फार भाग्यवान आहात हो यजमान तुम्ही, हा ब्राह्मण आणि हे कुठं जात नाही. बरं, आयुष्यात पहिल्यांदा आम्ही यांना जेवायला पाहिले. हे पण असतं बरं का औचित्य, कधी न जेवणारा मनुष्य जेवला ना तर हे कायम त्या हॉटेलात पडीक असतात. समर्थ म्हणाले, काही नेमकपणा आपुले, बहुत जण असं कळू आले, तेच पुरुष मान्य झाले भूमंडळी. माझ्या जीवनामध्ये व्रताचा असा एक पीळ असावा की मी अमुक अमुक खाणार नाही, हे माझ्याकरता नाही, असं आयुष्यभर वागतो तेव्हा त्याला वेगळा ह्या म्हणले असं आहे. मग एकाच्या ठिकाणी दोन चांदीची ताट, दोन चांदीची ताम ना, दोन तांबे भरपूर, हिला इतकं बरं वाटलं, वा 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 वा. इतक्यात त्यानं संकल्प केला, पितृनाम उच्चारून संकल्प करीतो ब्राह्मण, अनेक बरीची मिष्टान्न वाढती तया दंपतीसी. संकल्प केल्या क्षणाला हिनं पाहिलं इतका वेळ बाहेरच्या बाजूला,
बाहेरच्या बाजूला काही डुकर घाणेरडी चिखलात भरलेली काळ्या कुट्टे चिखलात साधा सुद्धा चिखल नाही, काही कुत्री तोंडात नशील लाळ गळती आहे अशी बाहेर ती म्हणली मग अशी तू पाहिलं नाही का दिसत पानावर बसली अशी बसायची पद्धत आहे स्त्रियांनी कसं बसायचं फार सुरेख वर्णन केली आहेत. आणि यजमान उजव्या हाताला नाईलाजानच आलाय तो त्यानं ठरवलं तो त्यातल्या त्यात काय अशी वेळ आली तर काय करावं कारण सगळ्याचा अभ्यास आहे त्याचा. यानं ज्या क्षणाला संकल्प सोडतोपर्यंत ती बाहेर होती. ज्या क्षणाला भोजन पितृनाम उच्चारोनी संकल्प करीतो ब्राह्मण त्याबरोबर लोकांनी वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे तू जा मी येतो असं घासाने एकमेकांना बोलायला सुरुवात केली हो असा आमटी भात म्हणजे गोळा अन्ना अन्ना भरकन ती सगळीच्या सगळी शेकडो डुकरं आणि कुत्री आत घुसली आणि प्रत्येक पानावरच खायला लागली. विशेष म्हणजे फक्त हिला दिसतायत ब्राह्मणाला दिसतायत बाकीचे लोक त्यांना दिसतच नव्हती. ती त्याचे पूर्वीचे पितर होते होते म्हणून श्राद्धात का जीवन आहे पद्धत आहे किंवा गेलं तर काय करावं काही वेळा जाण्याची वेळ येते मग काय करावं त्याची यादी आहे. आता हे सगळे भोजन करीत्या समयासी दिसे विपरीत तिसे श्वान सुकर येऊन हर्षी समागमे जेविता ती कंटाळले तिचे मन अहो अगदी पंचपक्वन्न केलीत पण सगळे प्राणी जर तुमच्या तिथे येऊन जेवायला लागले तर काय होईल सांगा. पाळलेलं कुत्रं वेगळं आणि ते चालतं हल्ली. परवा घरी आहे आमचे एक बुवा एका घरी गेले होते सांगत होते परवा आणि जेवायला बसले होते त्यांचं कुत्रं अंगावर यायला लागलं सारखं हो त्यांच्या जोरात जोरात अंगावर यायला लागलं. ते बुवा म्हणले त्याला पण वाढा ना नाही म्हणे नेमकी त्याची डिश तुम्हाला दिली म्हणून ते भुंकत आहे. क्षमा करा मला जरा असं ते कुत्र अशी ती सगळी डुकर जेवत आहेत. यानं फक्त आचमन केलं आजचा दिवस उपास म्हणाला मला काही वाढू नका आणि ती सगळ्यांकडे बघती सगळे व्यवस्थित जेवत आहेत डुकरही जेवत आहेत तेही जेवत आहेत. तिनं नवऱ्याला विचारलं ह्याला काय म्हणतात ते म्हणले बुफे म्हणतात ह्याला. नाईलाज असेल तर गोष्ट वेगळी बरं नाही तर उद्या नेमकं ते असायचं मी ओटाळू घ्यायचं. सोयी करता गर्दी आहे म्हणून आपण प्रसाद असा दिला तर अक्षम्य अपराध नाही आहे तो. शक्यतो वाढायलाच पाहिजे शक्यतो वाढायला पाहिजे बसून पण नाही काही वेळा आता गोंधवलेला आहे 10,000 माणसं येतात वाढून वाढून कंबरडे गेले. आम्ही आता गडावर पण ते सुरुवात करायचं ठरवलं पण आम्ही 12 वाढायला सुरुवात केली की आम्हाला 4 जेवायला मिळते. मुख्य जेवणाचा मुद्दा नसतो पॉसिबल नाही होत मग अशा वेळेला सोयी करता करणं वेगळं आहे पण घरी 4 ब्राह्मण जेवायला बोलवले तेव्हा नको का वाढायला ना 4 ब्राह्मण जेवायला आणि 5 बाया वाढायला. ही काय वाढती तिला कळना ती काय वाढती हिला कळना हिनं आणलं मिठाचे सट बुवा मीठ वाढू दुसरी मीठ घेऊन आली मीठ वाढू चौथी मीठ मीठ आहे काय आग्रह करायचा पदार्थ आहे काय. भयंकर असं तिनं ते रूप पाहिलं आणि उभीच राहिली हो शी 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 शी. कितीही मनुष्य भोकेजलेला असला तरी कुत्र्यां आणि डुकरांबरोबर तोंडात नाही त्यांच्या लाळा काय घडताय काय चाललंय जेवेल का हो. एकदम उभी राहिली कंटाळले तिचे मन उठे आपण तेजुनी अन्न जीवित होते जे ब्राह्मण त्या समस्ताशी सांगत असे सगळ्यांना सांगतीये. सगळे म्हणले डोकं फिरले काय काय अन्नाला चव आहे. आणि भरा 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 तिथून निघाले आणि ती स्वामी महाराजांच्या दर्शनाला आली. आणि खूप रडली महाराज बर येताना नवऱ्याची बोलणी खात येते ऐतिहासिक पुरावा आहे तो बोलू शकत असे पूर्वी नवरा बायकोला. स्त्रियेसी म्हणे तो ब्राह्मण तुझेने आपुले दैवहीन घडले आपण परांना उच्छिष्ट श्वानसुकरांचे ऐसे कोपने स्त्रियेसी आले दोघे श्री गुरुपाशी नमन करीती भक्तीचे ऐका श्रोते एक चित्ते. श्री गुरु म्हणते ते
कैसे सुख परान्नासी, सदा दोषीसी पतीसी पुरले तुझे मनोरथ, कायम नवऱ्याला नावं ठेवत होतीस। तो नवरा आहे का कोण आहे हा मुद्दा महत्वाचा नाहीये, तो काय सांगतो हे महत्वाचं आहे। काहीतरी त्याचं वर्म असेल ना, काहीतरी त्याचा हेतू असेल ना। कसं काय वाटलं जेवण? आता तिच्याकडे फक्त एकच गोष्ट होती, समोर बघून रडणे। क्षमा मागितली तिनं, महाराज चुकले मी, मंदमती आपणासी मी चुकले, दोष घडविले पतीसी मी तर चुकले, पण माझ्या पतीकडून सुद्धा ही गोष्ट करून घेतली। नेले आपण परन्नासी क्षमा करणे स्वामी। आणि एखादी गोष्ट खूप वर्ष पाळली असेल आणि ती जर सुटली ना, तर काय वाटतं हे त्याचं त्यालाच कळत असतं। इतकं व्रत मी आचरलंय आणि हे थोडक्या करता सुटलं, खूप दुःखी झाला। तो सांगतो, चिंता करी विजवरू म्हणे स्वामी, आता काय करू, दोष घडला अपारू, व्रतभंग झाला म्हणून परान्न न घ्यावे म्हणून संकल्प होता माझे मनी, मिळाली सती वैरिणी, दोष आपण घडविले। ऐकून तयाचे वचन, श्री गुरु म्हणते हासन, तू एक अपराध केलास हे बरोबर आहे, पण तू एका अपराधातनं सुटलास हेही लक्षात घे। कुठल्या अपराधातनं? आपल्या पत्नीला आयुष्यभर त्या परान्नाची जी ओढ होती, ती ओढ जर कायम राहिली असती तर तू पती म्हणून अपराधी राहिला असतास, तुझा वैयक्तिक नियम पाळला गेला असता, पण पती म्हणून तू कायम अपराधी राहिला असतास। आता याच्यावरती मी तुला उपाय सांगतो, तेवढा हे कर, ती यत्न परत बाहेर येशील। आता तिला परत कधी तीच सांगेल, जाऊ नका मी तुम्हाला दोन भाकरी करून वाढते, कारण तुझं पत्नी म्हणून पती म्हणून पण काही कर्तव्य आहे ना। जसा ब्राह्मण हा आचार तुझा वैयक्तिक आहे, तसा आश्रम म्हणून काही आचार आहे ना। म्हणून तू उत्तम काम केलंयस, काळजी करू नको। बरं, ऐकोनी तयाचे वचन, श्री गुरु म्हणते हसून, पूर्वीली स्त्रीची वासना आता तिचे मन झाले, आता ती कधी नवचे परान्नासी, वर्तेल तुझ्या वाक्यास रसी, न करी चिंता मानसी, दोष तुझा नाही जाण। आणि यानंतर स्वामी महाराजांनी अत्यंत सुरेख पद्धतीने कर्ममार्गाचं मार्गदर्शन त्या ब्राह्मणाच्या निमित्तानं तुम्हाला मला केले। मग त्यानं प्रश्न विचारला की महाराज कधी जेवायला जावं आणि कधी जाऊ नये, अशी काही पद्धत आहे का? लक्षात घ्याल, देवाची कृपा होण्याकरता या गोष्टी नुसत्या आवश्यक नव्हे तर अनिवार्य आहेत, बरं का? अगदी पक्क करून टाकावं की मी हे सांभाळेन, आपोआप जादूची कांडी फिरावी असं होत नसतं। समर्थ म्हणाले, आधी राखावा आचार मग पहावा विचार, आचार विचारे पहिलं पार पावी जातो। आचार आणि विचार, आणि आचरणातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे अन्न। त्यांनी सांगितलं, नडला एखादा मनुष्य आणि इलाजच नाहीये आणि मला ब्राह्मण म्हणून बोलावलंय आणि त्याच्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये, तर मी नाही गेलो तर पातक आहे। बरं, अडला विप्र ब्राह्मणाविण त्याचे घरी घ्यावे अन्न, काय करावं? 1000 गायत्री करावा, करावे गायत्री जपन दोष नाही अवराधा अवधारा। पुण्यामध्ये खूप मोठे अधिकारी सत्पुरुष होऊन गेले, स्वामी गुळवणी महाराजांचे शिष्य होते हे ब्रह्मश्री दत्त महाराज। त्यांच्यासमोर अनेकदा कथा करण्याचा योग आला, पुष्कळ वेळा आश्रमामध्ये जायचो आणि गडावरचं त्यांचं खूप प्रेम होतं, कारण त्यांना अनुग्रह झाला गुणावळी महाराजांचा, तो सज्जनगडावर त्यांना गडावर पाठवलं होतं आणि पुण्यातून त्यांनी शक्तिपाताची दीक्षा दिली। आणि श्री ब्रह्मश्री दत्त महाराज तेव्हा तरुण असताना गडावर समाधीत बसले होते, म्हणून गडावरनं कोणी आला तरी त्याचा ते खूप सन्मान करायचे, गडाची एक अटॅचमेंट होती। अनेकदा मला कीर्तनाला ये म्हणून सांगायचे। तर स्वामी महाराजांना प्रश्न विचारला काही लोकांनी, म्हणजे आमच्या ब्रह्मश्री दत्त महाराजांना, की परदेशाला जावं लागतं, कथा कीर्तनाला जावं लागतं, काही नाईलाज म्हणून जावं लागतं, मग परत आल्यानंतर काय करावं? ते म्हणले, परदेश गमनाचं प्रायश्चित्त घ्यावं आणि 1000 गायत्री करावा। कारण कुठं काय कसं असेल माहिती नाही ना। लोकमान्य टिळकांना सुद्धा पुण्यातल्या ब्राह्मणांनी ते घ्यायला लावलं होतं। आगरकर टिळक वादामध्ये तो मुद्दा आलाय। आगरकर म्हणाले, आपण जर चांगल्या कार्याला गेलो असू तर काय प्रायश्चित्त घ्यायची हरकत आहे, गरज आहे? तेव्हा लोकमान्य टिळक म्हणाले, अगदी बरोबर बोलताय तुम्ही, पण मला त्याही लोकांना बरोबर घेऊन जायचं म्हणून मी प्रायश्चित्त घेतोय। काय कन्सेप्ट क्लिअर सुद्धा असतात या लोकांच्या ना, गोंधळात कधी पडत नाहीत मोठी माणसं। सांगण्याचा भाव असा, असं करावं। बरं, कुठं अन्न जेवू नये याची मोठी यादी आहे, मी ती सांगणार नाही,
आपण तो पूर्ण अध्यायच वाचा, 36वा अध्याय कुठं जेऊ नये असं जर पाहिलं ना तर आपण घरात सुद्धा जेऊ नये असं होईल. हे समर्थांनी मूर्ख लक्षणं दिली आहेत ना, जन्माला जयाचे उदरी तयासी जो विरोध करी, सखी मानिली अंतरी तो एक मूर्ख, मोठी यादी केली आणि शेवटी म्हणाले मूर्खाची संगती धरी तो एक मूर्ख. कोणतरी सुटेल का यात ना. माझा एक मित्र म्हणला त्या दिवशी, ज्या दिवशी म्हणाला मी हे वाचलं ना त्या दिवशी मला माझ्या बायकोचा खूप राग आला. का? इतकी माझी वैयक्तिक इत्थंभूत माहिती त्यांना कोणी पुरवली म्हणले, माझ्या बायकोनीच पुरवली म्हणले. माता पित्यांची सेवा करीत नाही, अमुक व्यवसाय करतो तमुक व्यवसाय करतो, त्याच्याकडे ओला अन्न जेवू नये, शिधा घ्यायला हरकत नाही. बर का? धनगर्वी आहे, मस्ती आहे, व्यसनी आहे. ज्या त्याने खूप मला ही मूवी खूप आवडली, ज्याच्याकडं भगवंताचं कीर्तन नाही, भगवत कीर्तन नाही, घरी द्यूतकर्मी अतिनिष्ठरी स्नानाविण भोजन करी तया घरी जेवू नये. कारण हल्ली स्नानाशिवाय जेवायची खूप पद्धती पडली आहे. सगळं बेडवर, बेड टी, बेड नाश्ता, बेड लंच, बेड डिनर, शेवटी बेड पॅन. बरं शिळपाकही खातात. एक जण जेवत होता, रात्रीची वेळ होती, मित्र आला, काय तो म्हटला लंच करतोय. अरे जरा इंग्रजी शिकला नाहीस का, दुपारच्या जेवणाला लंच म्हणतात, रात्रीच्या जेवणाला डिनर म्हणतात. तो म्हटला हे दुपारचंच जेवतोय मी. नाईलाज झाला. पुन्हा लक्षात घ्याल की हे सगळे नियम जे आहेत ना ते सरसकट घेऊ नका, स्पेशलायझेशन करा. उरली आहे भाकरी एखादी, मग फेकून द्यायची का ती? त्याचा योग्य विनियोग करा, वाया घालवायची नाही आहे, पण शक्यतो असं उरेल असं करूच नका ना. शिळपाकं रोज रोज खाऊ नका हा मुद्दा आहे. अंदाज जमला पाहिजे. मोठी यादी दिली त्यांनी. अमावस्येला परान्न जेवू नये. जर अमावस्येला तुम्ही दुसऱ्याकडे जेवलात तर महिन्याभराचं केलेलं सगळं पुण्य त्याच्या खात्यावर जमा होतं, आणि आपल्या खात्यावर नसेल काही तर त्याचं पातक आपल्या खात्यावर जमा होतं महिन्याभराचं. म्हणून अमावस्येला जेवू नये. सूर्य चंद्र ग्रहण असताना जेवू नये. मृत सूत किंवा सोयर असेल तर परक्याकडे जेवू नये. बरं? आणि असा जो वागतो त्याचं काय? समस्त देव त्याचे हाती अष्टमहासिद्धी साधती, ब्राह्मण कर्मे आचरती, कामधेनु तया घरी. अशा प्रकारे जो सगळ्या नियमांना पाळण्याचा प्रयत्न करतो देवतांना सुद्धा त्याचं ऐकावं लागतं. कितीतरी उदाहरणं आहे, मी सगळी उदाहरणं सांगणार नाही. ऐका, यानंतर अजून डिटेलमध्ये अजून सविस्तर कथा येते. पराशर ऋषींनी नैमिषारण्यात सांगितलेली कथा, हा इथे फक्त जीवनात आचार कसा असावा आणि नसावा याची सविस्तर चर्चा येते. मी ती चर्चा करणार नाही आहे. याचं कारण असं की जर ती चर्चा करत बसलो सगळी तर अजून 7 दिवस कथा वाढवावी लागेल, तुम्हाला ते तिकीट रद्द करायला लागेल कॅनडाला जायचं, हां, आणि चहावाल्यांना अजून 7 दिवस चहा करायला लागेल वगैरे. पॉसिबलच नाही आहे सगळं. महत्वाचं महत्वाचं सांगतो आणि पुढे जातो. आपल्या सगळ्यांचे प्रपंच नेटके व्हावेत याकरता आहे. बरं काय? पहिली गोष्ट, घरातली देवतांची पूजा नित्य जी करता, काही नित्य आणि काही नैमित्य कशा दोन उपासना सांगितल्या, ही पूजा खूप व्यवस्थित करत चला. दुसरं, ऋषीमुनींचं स्मरण करत चला, त्यांच्याकरता तर्पण करत चला. तिसरं, वेळच्या वेळेला श्राद्ध पक्ष करत चला. त्या दिवशी तुम्ही अन्नदान इत्यादी सगळं करता ते सगळं चांगलंच आहे, अनाथालयात आम्ही जाऊन देतो वगैरे असताना ते सगळं करा, नको असं नाही आहे. पण त्यांनी तुमच्या पितरांना अन्न मिळणार नाही आहे, पितरांकरता संकल्प करूनच अन्न सोडावं लागतं. संकल्पच करावा लागतो आणि तो ब्राह्मण मुखातूनच यावा लागतो, कारण तसा प्रोटोकॉल ठरलेला आहे. मुद्दाम सांगतो, रामरायांनी चित्रकूट पर्वतावरती जेव्हा लक्ष्मण आणि राम या दोघांनी उत्तम असा आश्रम, रामाश्रम उभा केला, तिथे समंत्रक वास्तुशांत केली असा उल्लेख वाल्मिकींनी केला. सगळे मंत्र रामरायांना येत होते कारण रामरायांचं पाठशाळेत शिक्षणच झालंय, पण त्या मंत्रांच्या साक्षीला आजूबाजूच्या ब्राह्मणांना ऋषींना त्यांना बोलवावं लागलं की मी बरोबर म्हणतोय ना, आणि त्यांनी ते म्हटल्याबद्दल त्यांना दक्षिणा द्यायची. खरी गोष्ट अशी आहे की ब्राह्मण हा
साक्षी म्हणून येत असतो, मंत्र म्हणाले त्याला बोलवायचं नाहीये. आता आपल्याला येत नाही म्हणून त्याला दक्षिणा पण देतो आणि त्यालाच म्हणतो तुम्हीच म्हणा काय ते. अहो त्यानं सांगितलेलं आपल्याला म्हणता येत नाही मागणं. तो म्हणतो मम अम अम नाही मम आत्मना आत्मा आत्माना आत्मा नव्हे आत्मना त्याचे मंत्र चुकतात. हो एकाला मी सांगितलं प्राणायाम, मला काही दिवस मी पूजा करायला सांगा तो सांगायला जात होतो प्राणायाम करा, तो म्हटला म्हणजे काय करा नाक धरा, त्यांनी माझं नाक धरलं. सगळे मंत्र मला. आणि तुम्ही कॉलेजमध्ये जा, काही काय वाटेल ते शिका, पण स्वशाखेचं अध्ययन करा ना. मला घरी रुद्र जेव्हा सुरू होईल तेव्हा मला आलं पाहिजे, आणि म्हणून ब्राह्मण मुखेनं झालं पाहिजे. हे कुठल्या जातीवाचक मी बोलत नाही आहे. तुम्ही ही गोष्ट मोठ्या मोठ्या ऋषींना संतांना जाऊन विचारा, ते तुम्हाला हेच सांगतील की जिथे श्राद्ध पक्ष वेळच्या वेळेला होतात, जिथे देवदेवतांचं अर्चन कुळधर्म कुळाचार नीट होतात, जिथे ऋषींचं तर्पण नीट होतं, त्या घरावरती कायम या तिघांची कृपा राहते. पर हे म्हणताना नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना स्वतःला काय मिळवायचं आहे. मी पुढचं वाक्य सांगतो, जमेल तेवढं करा, नाही जमेल तिथे क्षमा मागा. आम्ही नाही हे मानत, असा उर्मटपणा तरी करू नका. सावरकरांचं वाक्य आहे, मला ते वाक्य फार आवडतं. ते म्हणाले राष्ट्रकार्य मला करायचं आहे, तुम्ही आलात मदतीला तुमच्यासह, तुम्ही नाही आलात तुमच्या विना, आणि आडवे आलात तर तुमच्या उरावर पाय देऊन आम्हाला राष्ट्रकार्य करायचं आहे. असं सज्जनानं आपल्याबद्दल म्हणावं लागू नये. जम तीनदा नाही संध्या जमत, एकदा करा, तीन वेळचे अर्घ्य द्यायचे. गायत्री माळ त्यांनी सांगितले, एक माळ जरी केली, एक माळ तरी इतकी पॉवर आतली वाढते माहिती का. मोठी यादी दिली त्यांनी काय 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 होतं, आणि यानंतर दात घासायला काठी कुठली तोडून आणावी, त्याला कुठला मंत्र म्हणावा, दंत हे आता कोण काठी कोण वापरतोय, त्याचा ब्रश रोजच्या रोज नवीन तयार करायचा आहे, जुनेच घाणेरडे फाताडे झालेले ब्रश असे 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 करून. हा कळाहीन घाणेरडे बा नसावे समर्थांनी सांगितले, दात स्वच्छ पाहिजेत. 70% लोकांच्या तोंडाचा वास येतो. आत्ता मध्यंतरी त्याचे जागतिक हे आला होता, तरी म्हणलं तो भारतात आला नाही, नाही तो मेलाच असता. बरं तोंडाला वास येतो ना त्यांच्या, त्यांना तोंडाजवळ येऊन बोलायची फार खोट असते. बुवा काय म्हणताय, म्हणलं लांब ना बोला. किती सुंदर. आज हेच सांगतात की नाही डॉक्टर दोन वेळा ब्रश करा, मंत्र नाही म्हणत ते. यादी मोठी दिली त्यांनी, मग करावे प्रातस्नान, तेणे होय सर्व साधन, तेजो बल आयुष्यवर्धन प्रातस्नान केले. जेवढ्या लवकर तुम्ही आंघोळ कराल तेवढं तुमचं तेज वाढतं, तेवढं तुमचं आयुष्य वाढतं, तेवढं तुमचं बल वाढतं. पुढे सांगतात रोज भस्म धारण करा, तब्येत चांगली असेल तर शक्यतो गार पाण्याने आंघोळ करा, दृढ असला असता आपुला देह, स्नान करावे मुख्य करावे जले, नाईलाज झाला तर मग गरम पाणी घ्या. प्रातस्नान करावे अशी शीतोदक उत्तम पर्यायी, अशक्य असेल देहासी उष्णोदक करावे. काही वेळा आजारी असतो मनुष्य, अशक्त असतो, उगाच गार पाण्यात लगेच आज गेले आंघोळीला, उद्या गार पाण्यात, परवा शिंक्या, तेरवा कोरोना, काही करत नाही. आपण जर अशक्त असू ना तर थोडंसं गरम पाणी घ्यावं. पुढे सांगतात स्नान झाल्याबरोबर आपली शिखा बांधा, आधी त्याच्याकरता ठेवा. स्नान करिता बांधा शिका, दर्भ हाती सूर्याभिमुखा, मौन स्नान करणे मुख्या कवणा असावे. स्नान करताना बोलायचं नाही आहे, स्नान करताना जर बोललो तर वरुण आपलं तेज हरण करतो, यज्ञ करताना बोललो तर अग्नी आपली लक्ष्मी हरण करतो. बरं, आणि जेवताना बडबड केली तर यम आपले प्राण हरण करतो असा श्लोकच आहे. म्हणून जेवताना बडबड काही काही लोकांना ठसका लागतो, बघा पाणी प्या पाणी प्या, सासूबाई आल्यावर बघा तेही असंच बोलता बोलता गेल्यात वर. थोडं नाम गाऊया.
नारायण तेज ना श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम यानंतर वस्त्राचं विधान आलंय. विवस्त्र कोणत्या प्रकारचं नेसावं, स्नान झाल्यावर कोणतं नेसावं, दिवसभर कोणतं नेसावं, याची मोठी यादी आली आहे. पराशर ऋषी सांगतात संध्या हा सगळ्यात या ब्राह्मणाचा प्राण सांगितलाय बरं का. संध्याहीनम अशुचि नित्यम सर्व कर्म विवर्जित. समर्थ रामदास स्वामींचे एक शिष्य होऊन गेले तिसगावला, त्यांचं नाव दिनकर स्वामी. त्यांनी स्वानुभव दिनकर नावाचा ग्रंथ लिहिला आहे, दासबोधा एवढाच तो मोठा आहे. त्यांनी लिहिलं बाकी जो आपण जप करतो तो जप कधी फलद्रूप होतो, जर आपण गायत्री करत असू, संध्या करत असू तर, नाहीतर ती गायत्री तोही जप खाऊन टाकते. मोठी यादी आहे त्यांनी सांगितली आहे. गायत्री मंत्र कसा करावा, आसन कसं असावं, कसं आसनावर बसावं. 6वा अध्याय आपण गीतेचा वाचा म्हणजे बसण्याला किती महत्व आहे. असं आपण काय करतो माहितीये का, भक्तिकांडाच्या नावाखाली आपण कर्मकांडाची हेळसांड करतो. कर्म हा भाग वेगळा आहे आणि भक्ती हा भाग वेगळा आहे, दोन्ही एकमेकात मिसळलं पाहिजे, हे बरोबर आहे. म्हणजे एखादी स्त्री स्वयंपाक करते आणि तिचं मुलावर प्रेम असतं आणि तिला स्वयंपाक करण्याचं ज्ञान असतं, हे तिन्ही एकत्र आल्याशिवाय मुलाचे लाड होतील का सांगा. तिचं मुलावर प्रेम आहे ही भक्ती आहे, ती उत्तम स्वयंपाक करू शकते हे तिच्याजवळचं ज्ञान आहे. पण करताना तिनं निंडच नाही म्हणले मला मुलगा फार आवडतो, आज नुसतेच तांदूळ खाऊ द्या. असं कसं झालं, मला येतो भात पण माझं इतकं प्रेम येतं तांदूळ खायला काय हरकत आहे, चालेल का असं. एकदा हा मुद्दा लक्षातच घ्या, कारण बऱ्याचदा काय होतं, मनुष्य असा
गोंधळ करून टाकतो. कर्म नीटच पाहिजे. हो साधा मोबाईलचा पासवर्ड चुकीचा टाईप केला तर तो ओपन होत नाही. तर भगवंताची कृपाक्षेत्र माझ्याकरता ओपन व्हावी तर कर्म नीटच करायला पाहिजे. नाही पण मला देव खूप आवडतो. हो ना, मग त्यामुळं तुम्हाला फक्त वाईट इच्छा होणार नाही. रावणाला झाली तशी. रावणाचं कर्म चांगलं होतं पण देवावर भक्ती नाही. जर भक्ती असती तो शंकरांना म्हणला नसता तुम्ही काय मला देणार, तो रजोगुणी आहे. मला तर ते चरित्र सांगायचं नाही. या तिन्हीचं एकत्रीकरण माझ्या जीवनात असलं पाहिजे. आत्ता हा कर्ममार्गाचा भाग सांगणं चाललं. म्हणून माझी कॉट कशी असावी, अहो ती खाट विणायला कधी सुरुवात करावी असं वर्णन केलंय की या मुहूर्तावर विणावी ती. कुठल्या मुहूर्तावर कॉट आणतो झोपच लागत नाही. पण प्रवचन कीर्तनातल्या खुर्च्या कुठल्या मुहूर्तावर आणल्यात कोण असतो. हे सगळं शक्य नाही आहे पण ऐकून घ्यावं. यानंतर संध्येचं विधान सांगितलं. यानंतर कुठल्या आसनावर बसून जप केला तर काय फल आहे हे सांगितलं. मोडलेले पाट आहे तिथं बसलात तर भाग्याचा आणि यशाचा नाश होतो. पाटावर बसावं पण पाटावर काहीतरी आसन घालायला पाहिजे. बरं का, पल्लव शाखात पानावर बसलो तर लक्ष लागत नाही. आपल्या शरीरात जी एनर्जी तयार होते ना ती अर्थ होऊन जाते. म्हणून बॅड कंडक्टर पाहिजे. काहीतरी काहीतरी अशी व्यवस्था पाहिजे की आपल्या शरीरात जी शक्ती तयार होते. कारण कुठल्याही बाबतीत तुम्ही एकाग्रता करा, तुम्ही संगीतात एकाग्रता करा. असं नाही की तुम्ही जपात पाहिजे आणि मंदिरात पाहिजे असं काही नाही. तुम्ही गाणं ऐकायला बसा. गाणं ऐकताना सुद्धा आतमध्ये काहीतरी बदल होतो की नाही. या स्थूल सृष्टीपासून थोडं आपल्याला वेगळं. साधा मुद्दा मी आपल्याला सांगतो. एखादा मनुष्य बासरी वाजवतोय, त्याच्या समोर फक्त चिंचं खात उभे राहा. काय केलं हो तुम्ही? तो बासरी वाजवू शकत नाही. काय केलं का तुम्ही त्याला? पण काहीतरी झालं की नाही. याचा अर्थ या वेव्हचा, या भावनांचा, या दृश्यांचा आपल्या अंतःकरणावर परिणाम होतो. जेव्हा आपण जपाला बसतो, संगीताला बसतो, प्रवचनाला बसतो, काहीही करतो, त्यावेळेला आपल्या शरीरात जी एनर्जी तयार होते ती सकारात्मक मला न्याय देणारी असावी, सकारात्मक मला मदत करणारी असावी. याकरता कुठलं आसन ठरलेलं आहे घेऊ नये हेही ठरलं आहे. बांबूचं आसन घेतलं तर वंशासनी दरिद्रता, गरीब होतो. पाषाणासनी दगडावर बसलं तर व्याधी होते. भस्मासनी भस्मावर मुद्दाम बसतात, व्याधीनाश. नुसतं भस्म बसवून बसतात. कंबलासनी सुखपरीयसा, पांढरं कांबळं मिळतं किंवा काळ्या रंगाचं कांबळं मिळतं. 100% वूल सुख मिळतं. कृष्णाजिनी, आता त्याला परवानगी नाही आहे हरणाच्या कातडानं वगैरे. व्याघ्रचर्मी मोक्षश्रिया. म्हणून संत मंडळी वाघ्याच्या, आता याला सगळ्याला परवानगी नाही आहे, तिकडे तर जायला नको. कायद्यानं अडकायचं नाही तर कुठंतरी. कुशासनावर बसलो तर आपल्यामध्ये अशा काही सिद्धी येतात आपण लोकांना वश करू शकतो. वाईट अर्थाने वश करतो असा अर्थ नव्हे. बऱ्याचदा काही चांगल्या कार्याकरता आपल्या लोकांनी आपलं ऐकावं ही गोष्ट असते. त्याचाही नकारात्मक घेऊ नका. वशीकरणाकरता वशीकरण म्हणजे काही वाईट करायचं असा अर्थ नव्हे. सगळ्या लोकांनी बघा, चांगल्या लोकांना मतं द्यावं असं आपल्याला वाटतंय. पण नको ते वश करतात, ते नको तिथं मतं द्यायला लावतात. पण नको ते लोक निवडून आले की आपलं वाईट होणार आहे. म्हणून याच्याकरता सुद्धा आवश्यकता आहे की बाबा तुम्हाला पटलं पाहिजे की नाही हे काम चांगलं आहे अशा अर्थाने सुद्धा काम करता येऊ शकतं. पुढे खूप मोठी यादी दिली. हं, त्यानंतर न्यास कसे करावेत. अंगुष्ठायन्मा हृदयान्मा तर्जनीभ्यान्मा शिरसे स्वहा मध्यभायन्मा शिखाय वषट कनिष्ठिकाभ्यान्मा नेत्रत्रय औषड अनामिकाभ्यान्मा नेत्रत्रय औषड कनिष्ठिकाभ्यान्मा अस्त्राय फट अतिदिग्बंधा. झालंय आपलं हे. शंखमुद्रा आहे, अमक्या मुद्रा आहेत, त्या मुद्रांची वर्णनं येतात. थोडंफार समजून घ्यावं. सगळ्याच्या सगळं समजून घ्यायची गरज नाही. आमचे ठाकूर नेहमी म्हणत असतात, रामकृष्ण परमहंस ज्याला म्हणाले स्वतःला आत्महत्या करायची त्याला टाचणी पुरते. लोकांना मारायचे त्याला फार म्हणाले शस्त्र लागतात. आपल्यापुरती साधना करायची असेल ना तर आपलं आपण फक्त समजावून घ्यावं. गुरुजींना विचारा, गुरुजी मी कुठलं आसन करू, मी कुठल्या आसनात जप करू, मी कुठली माळ घेऊ. काही लोक सांगतात रुद्राक्षाची घ्या, काही लोक सांगतात मोत्याची घ्या, कोणी सांगतात स्फटिकाची घ्या, कोणी सांगतात तुळशीची घ्या. कुठल्या माळेनं कुठला जप करावा,
ती माळ दिसता कामा नये, कारण माळ जर दुसऱ्याला दिसली की ज्यानं पाहिली त्याला सगळं पुण्य जातं, म्हणून ते गोमुखीमध्ये घालून बसायचे अशी. किंवा पूर्वीच्या काळी असं पदराखाली घ्यायचं बघा माळ, पण फार गंमतशीर माणसं असतात, असं पदराखाली माळ घेताना असं असं करतात, म्हणजे मी जप करतोय हे तुम्हाला दिसलं पाहिजे, दिसता कामा नये, हे माझा भाव तुम्हाला दिसला पाहिजे, हे थोडी विनोद करतोय मी, पुढे लक्ष जाऊया या प्रकारे जप कसा करावा हे सगळं सांगत 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 चारी दिशांना नमस्कार कसा करा, सगळ्या दिशांना देवता आहेत त्या देवतांना नमस्कार कसा करावा, प्राच्य दिशे इंद्रायन्मा, अग्नय दिशे अग्नयन्मा, दक्षिण दिशे यमायन्मा, नैऋत्य दिशे नैऋत्यन्मा, प्रचितचे दिशे वरुणायन्मा, वायव्य दिशे वायुन्मा, उदितचे दिशे सोमायन्मा, ईशान्य दिशे ईश्वरायन्मा, ऊर्ध्वाय दिशे ब्रह्मण्यन्मा, अधराय दिशे गायत्रीन्मा, सावित्रीन्मा, सरस्वतींमा, आणि मग स्वतःच्या गोत्राचा उच्चार करावा आणि श्रीगुरूंना रोज नमस्कार करावा. संध्या सांगणं चाललंय. यानंतर त्यांनी सांगितलं, तुमचा जो व्यापार आहे त्यामध्ये कधीही एकही दिवस तुम्ही अभ्यासात सुट्टी घेऊ नका. समर्थांची ओवीच या करता, आपुला जो जो व्यापार तेथे असावे खबरदार, नाही तरी लहान पोर वेढा लावी. यांचं समजा आत्ता ते पेटी वाजवायला बसले, आत्ता ते म्हणतायत, पण त्यांचा मुख्य जलतरंग हा मुद्दा आहे. आयुष्यभराकरता त्यांच्या करिअर करता काय त्यांनी ठरवलंय, तर जलतरंग. खूप अवघड आहे वाद्य ते जलतरंग. जागतिक ख्यातीचे जे लोक आहेत ना, त्यात आत्ता संपूर्ण जगामध्ये क्रमांक एकचे जलतरंग वादक आपल्या भागवताला या गुरुचरित्राला, बरं आपण केव्हा तरी जलतरंग एवढं सर्च करून बघा, एवढं सर्च करा, त्यांचं नाव येतं. आणि देश परदेशातले शिष्य त्यांच्याकडे शिकतायत, परदेशातून त्यांच्याकडे शिकतो. खूप अवघड आहे. 16 विद्या 64 कला त्याच जलतरंग विद्या आहे, वेदकालापासून ही विद्या आहे. मी उदाहरण सांगतोय, त्यानिमित्तानं मी त्यांची पूजा केली, शब्दपूजा असा विचार घ्या. त्यांनी रोज 10 मिनिटं तरी ते वाजवायचे. माझं समजा काम प्रवचन करणं आहे किंवा काय कीर्तन करणं आहे, गाणं आहे, एक 10 मिनिटं तरी मी गळा फिरवायचं आहे. पराशर सांगतात, तुम्हाला आयुष्यभर जे काम करायचं आहे ना त्याला सुट्टी नाही घ्यायची. सॉक्रेटिस म्हणत असे, देअर आर नो मॉरल हॉलिडेज, चांगलं बघायला सुट्टी नसते कधी. याप्रमाणे स्वाध्याय दिवसासी, रोज एकही स्वाध्यायाचा, स्वस्य अध्याय इति स्वाध्याय. अगदी तुम्हाला नाही स्वयंपाक करायचा तरी स्वयंपाक घरात एक चक्कर मारून यायला पाहिजे. रोज नव्हे. आता एका सासूबाईंनी सुनेला विचारलं, तुला स्वयंपाक घरात काय येतं? ती म्हणली, फक्त चक्कर येते, बाकी काही येत नाही. म्हण आहे आपल्याकडे, गाता गळा, शिंपता मळा आणि लिहिता हातोळा. आता अजून मला सांगा, गुरुचरित्रांनी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करता अजून काय सांगायला पाहिजे? यानंतर पुढे सांगतात, तर्पण कशी करावीत. कुठल्या बाजूनी कुणाला तर्पण करावं, देवतांकरता इकडून तर्पण आहे. पाण्यानं नुसतं तर्पण नाही करायचं, पाणी घेताना पाण्यामध्ये पांढरे तीळ घालायचे. देवांकरता आणि ऋषींकरता पांढरे तीळ आणि पितरांकरता काळे तीळ घालायचं. देवांकरता एकदाच तर्पण करायचं, विश्वान देवांस तर्पयामी, विश्वातल्या सगळ्या देवतांकरता मी तर्पण करतो. ऋषींकरता तर्पण करताना 2 वेळा इथून पाणी गेलं पाहिजे आणि पितरांकरता 3 वेळा, त्यांच्याकरता अमुक अमुक. देवासी अंजुली एक, ऋषीसी अंजुली द्वय सम्यक, पितरासी अंजुली त्रिक, तर्पण ऐसे करावे, ऐसे तर्पण करून सूर्यनामे घ्यावे, अर्घे तिन्ही द्यावी समस्त विद्वज्जनी श्री नरसिंह सरस्वती. यानंतर पुन्हा 37वा अध्याय जो आहे तो अत्यंत अप्रतिम अध्याय आहे. मग अशी पूजेचा नियम सांगितला. आता संध्या झाल्यावर आता पूजा कशी करावी, एक पूजा आहे स्थूल पूजा, आपण जी मूर्तींची करतो स्थूल पूजा, दुसरी आहे ती मानस पूजा आणि तिसरी आहे ती परापूजा. आचार्यांची परापूजा एकदा वाचून बघा, त्याचं मराठीकरण आमच्या विठोबांना दप्तरदारांनी केलंय, फार सुंदर आहे. आपण ऐकता ऐकताच आपल्याला आनंद होईल. स्थूल पूजा म्हणजे मूर्तींची पूजा, मानस पूजा म्हणजे मन, डोळे मिटून मनातल्या मनात देवाला बोलवायचंय आणि त्याची पूजा करायची. त्याचं मी सविस्तर वर्णन करत नाही, पण श्री महाराजांनी सांगितलंय, मानस पूजेचा अधिकार असा होतो की आपण स्थूलातून सूक्ष्मात जायला आरंभ करतो.
पण सूक्ष्मात गेल्यानंतरची जी आहे ती परापूजा आहे, जी मूळ आचार्यांनी लिहिली आहे. त्याचं मराठीकरण आमच्या विठोबपाडणा दप्तरदार कराडचे यांनी केलं आहे. ते म्हणाले आवाहन 16 उपचार आहेत. आवाहन म्हणजे बोलवायचं आहे. कसं बोलवू रे तुला? चराचरी चराचरी तू आवाहन ये काय तुझा कामी. चराचरी तू आवाहन ये काय तुझा कामी. सकला धारा कैसे द्यावे तुला आसनामी. स्वच्छ जो तया केले तरती अर्घ्य पाद्यवाया. करवाहे नाचमन तुला शुद्धाला द्याया. घालू कैसे तुला निर्मला देवा स्नानाते. विश्वोदर तू तुला वहावा पटकवण्या हाते. निरालंब तू उपवीताचे महत्व तुझ नाही. नसे वासना फुले सुवासिक निष्फल त्या ढाई. गंधाची थोरवी काय तुझ नसे लेप जाला. स्वतः रम्य तू फिकी तुझ पुढे पडे रत्नमाला. नित्य तृप्त तू नैवेद्याचे काय तुला वाण. कसे करावे विभो तुष्ट तुझ न्यातांबुलान. नसे अनंता प्रदक्षिणेचे बळ माझे काही. अभिन्न तू मी मग कवणाच्या लागावे पायी. स्तविता तुझला हात टेकले जेथे वेदानी. कशी टिकावी तेथे माझी मग बापुडवाणी. स्वयं प्रकाशी काय तुझ पुढे नीराजन ज्योती. विसर्जन तुला कोटी विश्वे नांदविसी. देवा कळुनी सारे सजलो देवा तुझा पूजनासी. भयन वाटे भयन लेकरा वाटे साया निज जननी पाशी. झाली तैसी केली सेवा मान्य करून घ्यावी. आत्मपदाची गोड श्री हरी निज दासा द्यावी. सद्गुरु निज दासा द्यावी. सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्याचा जो अधिकार आहे त्याला तीच पूजा आवडते बरं का. मग परा पूजा आवडते त्याचा अधिकार मोठा. मग आधीच्या दोन पूजांना देऊया फाटा? नाही. क्रमाक्रमाने ही गोष्ट घडत जाते. म्हणून घरातल्या देवतांना एकदम स्वच्छ चकचकीत ठेवा. देवघर स्वच्छ ठेवा. जर शक्य असलं तर आपल्या घरामध्ये अखंड दिवा तिळाच्या तेलाचा अखंड ठेवा. शक्य असलं तर त्याची सुरक्षा करू शकलात तर. आता उद्या काही प्रॉब्लेम आला तर मला म्हणाल तर बुवा तुमच्यामुळं. रोज सकाळ संध्याकाळ देवासमोर धूप लावा. देवाची पूजा करत असताना शक्यतो आपण स्वतः फुलझाडं लावावीत आणि ती फुलं व्हावीत. नाईलाजच झाला शक्यच नसेल तर फुलं असावीत. अजून एक महत्त्वाचा भाग, देवाला एकही दिवस उपाशी ठेवू नका. वरण भात नाही शक्य झालं, एखादं फळ. आपलं स्वतःचं सांगायचं नसतं पण माझे वडील रोज देवाला चहा द्यायचे. लहानपणी मला, मी खूप लहान होतो, मुक्ता नेसून पूजेला बसायचे. अगदी ताजं दूध त्यावेळेला नेमकं यायचं. आई माझी चहा करायची, ते देवासमोर चहा ठेवायचे आणि त्याचं नैवेद्य दाखवायचं. त्यांना मी विचारलं, ते म्हणले आहे लक्षात ठेव बाकी मला काही कळत नाही. यथा देहे तथा देवे. आपल्यापैकी कोणी हे करत असेल, अहो देवाला नैवे देवाला अखंड पाणी भरलेलं पाहिजे. रोज एक पाण्याचं एक भांडं असं ठेवा किंवा छोटासा तांब्या की रोज पाणी भरलेलं पाहिजे. तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला कधी पाणी कमी पडत नाही. देवाजवळ अखंड अग्नी असू द्या, तुम्हाला कधी अग्नी कमी पडणार नाही कुठल्याही गोष्टीत. गॅस 2,000-5,000 रुपये होऊ द्या, तुमच्याकडे वेळच्या वेळेला भात होणार. कारण पैसे बिसे ही कल्पना आहे, त्या नोटा बिटा कल्पना आहे. आणि 4 वर्षापूर्वी कळलंय लोकांना खरंच कल्पना आहे. परवा एका बाईंनी विचारलंच, बुवा नेमकं एका कपाटात साडींच्या कपाटामध्ये आतमध्ये होते हे 100 बंडल होतं अजून, या काय करू आता. म्हटलं यंदा हळदी कुंकवात वाटा, फ्रेम करून वाटा ते प्लॅस्टिकमध्ये, प्लॅस्टिक लॅमिनेशन. दुःख वाटलं की कमी होतं म्हटलं. व्यवहार सोडून मागा हे मला सांगायचं नाही आहे, पण तुम्ही देवाला द्या, देव तुम्हाला कधी कमी पडू देणार नाही.
एखाद्या परगावी गेलात, कुठे गेलात, तिथे देवतांचे दर्शन नियमानी घ्या. कुठल्या ठिकाणी कुठल्या भक्ताकरता कसा देव प्रकट झाला असेल सांगता येत नाही. मी थोडं ओव्हरटेक करून सांगतो. माझ्याकरता एखादी जुनी मशीद सुद्धा वर्जन असावी, माझ्याकरता एखादं जुनं चर्च सुद्धा वर्जन असावं. तिथे त्यांनी प्रवेश द्यावा का नाही त्यांचा भाग झाला, पण तिथे सुद्धा प्रामाणिक कुणी नमाज पढला असेल. हे दांभिकता वगैरे आत्ताचं हे सोडून द्या बरं का, कारण मुसलमान साधू असे होऊन गेलेत. गालिब नावाचा होऊन गेला हो साधू, शेख मोहम्मद तुकोबांचा स्वतःला शिष्य म्हणवायचा, त्याचा अभंग आहे, शेख मोहम्मद अविंद परितया अंतरी गोविंद. वाघोलीजवळ तो नमाज पडायचा, तिथे मशीद आहे बागेश्वर मंदिराच्या मागे. हे हिंदू मुस्लिम हे वेगळा भाग बरं का, त्या भागात आपण पक्का असावं तो विषय वेगळा. मी गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी तुमच्या USला BMM कीर्तनाला गेलो होतो, तर मला तिथे न्यूयॉर्कमध्ये कथेला नेलं होतं एकानी, तर तिथे मला 400 वर्षापूर्वीचं चर्च दाखवली. तिथे ते प्रेतबीट ठेवलं, आम्ही आतमध्ये गेलो आणि तिथे मी शुकासारखे श्लोक म्हटला तिथे मुख्य येशू ख्रिस्तासमोर जाऊन. क्षमा करा मला, मी हे धर्माच्या सोडून बोलत नाहीये. मी जिथे जाईन ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे. नमः पार्वती पते. हा, तिथे सकामते करता जाऊ नका. सकामते करता आपला देव आहे. व्यवहारातलं तिकडे समर्थांनी त्याकरता निंदा केली आहे. कित्येक दालक दावले मलकास जाती, कित्येक पिरास बजाती, कित्येक तुर्क होती आपली इच्छेने, हेही नाही करायचं. आपल्या आईकडंच मागायचंय. ती काकू आहे हो, आईचीच बहीण आहे, मावशी आहे, तिची काळजी घ्या. काय जे असेल ते मला सांगायचंय असं की या सगुणाचा अत्यंत छान असा आदर मला चित्तामध्ये करता यावा. व्यवहार वेगळा आहे, परमार्थ वेगळा आहे बरं का. गल्लत होताच कामा नये. याप्रमाणे देवतांची दर्शन घ्यावीत. कशा कशाचं दर्शन घ्यावं त्याची यादी दिली आहे त्यांनी. शंकर शेषशाहीच मार्तंडो मारुतीस तथा एतेषाम दर्शनम पुण्यम नित्यनेमे विशेषता. शंकराचं दर्शन रोज घ्यावं, विष्णूचं दर्शन रोज घ्यावं, भगवान दत्तात्रय इथे आहेत, रोज दर्शन घ्यावं. मूर्ती हा अमूर्ताला माझा नमस्कार पोहोचवण्याची व्यवस्था आहे, त्याचा आशीर्वाद माझ्यापर्यंत पोहोचवण्याची मूर्ती ही फक्त व्यवस्था आहे. तो मूर्ती एवढा नाही आहे. देव मूर्ती तर ना मावे, तीर्थक्षेत्री ना घावे, पण श्रद्धेनं नमस्कार करावा. हे मला कळतंय असं मी बोलत नाही आहे, लक्षात घ्याल. असं असावं असं मला वाटतंय. समर्थ म्हणाले, नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा माया योगे महिमा वर्णिन श्री गुरूंचा. अशा पद्धतीने छान पूजा करावी, उत्तम. मला सर्वांबद्दल आदर असावा, माझ्या धर्माचं मी पक्केपणानं पालन करावं. आणि असं होता होता, हां, आई वडिलांची पूजा कधीच नमस्कार कधीच चुकवू नये. त्यांची बाजू त्यांच्याकडे असते, पण मी छान नमस्कार करावा. कबीर म्हणाले, आई वडीलच फक्त या जगात असे आहेत की तुम्ही कसे वागलात तरी तुमचं चांगलं व्हावं असं चिंतन करतात. कभी चूम के देखो माता पिता के चरणों को, नहीं तो मोफत में आशीर्वाद कौन देगा, असं त्यांचं वचन आहे. एखादा शब्द माझ्या पुढे मागे पुढे झाला असेल, पण कबीरांनी असं वर्णन केलंय. यानंतर पुढे सांगितलं की रोज वैश्वदेव केल्याशिवाय जेवू नका. वैश्वदेव म्हणजे काय? आपल्या घरामध्ये कांडणे, कुटणे, निवडणे, भाजणे, परतणे, चिरणे असे अनेक दोष घडत असतात. त्यामध्ये अनेक जीवाची हिंसा होती. भेंडीची भाजी केली, 2-4 अळ्या मेल्या, त्यात मेल्या की नाही, त्या म्हणजे कुणाला तरी त्रास दिला की नाही मी? पर मुद्दामही नाही, मुद्दाम नॉनव्हेज आणून शिजवलेलं नव्हे मी. काही वेळा असं घडतं, कुठणे. एखादी मुंगी आली, काही आलं, किंवा त्यात होती माहिती नाही आहे, मेली. हे जे 5 दोष घडतात, म्हणून वैश्वदेवाचा विधी आहे, पंचसुना दोष परिहारार्थम अन्न संस्कारार्थम वैश्वदेव तंत्रेण करिष्य, असा संकल्पच आहे. आमच्याकडे काशीचे खूप मोठे सत्पुरुष आले होते आमच्या घरी.
तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला, माझा वैश्वदेव झालाय, गडावर असताना मी करायचो वैश्वदेव, माझे गुरुजी म्हणायचे तू वैश्वदेव आज तू कर, केलाय मी, पण आता मला शक्य होत नाही हे प्रवचनाचे अभ्यास करू, अमकं करू तमकं करू का वैश्वदेव करत बसू, याला काही उपाय आहे का? त्यांनी सांगितलेला उपाय मी तुम्हाला सांगतो, कोणी करत असाल तर बंद नका करू, तर बुवाने अगदी सोडवलं आम्हाला। स्वयंपाक झाल्यावर दोन कच्चे तांदूळ हातात घ्या, नीट ऐका, स्वयंपाक झाल्यावर कच्चे दोन तांदूळ हातात घ्या, शिजवलेले नसलेले, पूर्वेकडे मुख करा, एका वाटीत पाणी घ्या आणि सूर्यनारायणाला नमस्कार करून फक्त एवढं म्हणा, वैश्वदेव सगळा जमत नाहीये, हे दोन तांदूळ देवा तुम्ही वैश्वदेव म्हणून स्वीकारा। पाण्यामध्ये अग्नी असतो असं शास्त्र आहे, पाण्यात जरी ते दोन तांदूळ विसर्जन केले आणि देवाला प्रार्थना केली तुम्ही हे असं स्वीकारा, तरी वैश्वदेव केल्याचं, उपवैश्वदेव केल्याचं पुण्य आहे। नंतर ते पाणी झाडाला घालून टाकायचं, दोन तांदूळ, किती साधी गोष्ट आहे। हे मी ऐकल्यावर अनेकांनी ते सुरू केलं, मी पण प्रयत्न केला, माझ्या लक्षात आलं ते पण अवघड आहे, मी एकदम मूडभर घालतो, जाऊ द्या, विनोदात नको जायला, सांगण्याचा भाव असा, न होता वैश्वदेव आपुल्या घरी, भिक्षेचा आला नरजरी, भिक्षा घाली ता पापदुरी, वैश्वदेव फल असे। वैश्वदेव नाही करायला जमला तरी अन्नदान जर केलं ना तर वैश्वदेव केल्याचं फल आहे म्हणाले। पुढे सांगतात, आपण सच्छुद्ध सात्विक लोकांना एक घासभर जर अन्न दिलं तर मेरू एवढं अन्नदान दिल्याचं पुण्य आहे, मेरू पर्वत आहे एवढं, ओवीच आहे का, ग्रास मात्र दिला एक चांगल्या लोकांना, बरं, मेरू समान पुण्य अधिक, अन्नदान कुणालाही करावं पण बाकी मात्र पैशाचं दान जो व्यसनी नाही आहे, जो वाईट नाही त्यालाच करावं। तुकोबांचा अभंग आहे, अन्न सर्वाभूती द्यावे अन्न, अन्न मात्र पात्र विचारून, दान मात्र पात्र विचारून, अन्न कुणालाही द्यावं कारण अन्नाचा मिसयूज नाही आहे पण पैशाचा मिसयूज होऊ शकतो, चुकीचा होऊ शकतो, म्हणून त्यालाच धनदान करा जिथे हा वाईट वापरणार नाही याची खात्री आहे। कारण एखाद्या दारू पिण्याला आपण पैसे दिले तो दारू प्याला आणि त्यानं जर आपल्या बायकोला झोडपलं त्यातलं अर्ध पुण्य आपल्याला आलं, पुण्य म्हणजे पाप, श्रेय, पुण्य आणि पाप ही श्रेयाची व्याख्या आहे, वाईट गोष्टीचं श्रेय म्हणजे पाप आणि चांगल्या गोष्टीचं श्रेय म्हणजे पुण्य असो। अजून एक गोष्ट सांगतात पराशर ऋषी सांगतात आणि हे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज या ब्राह्मणाच्या निमित्तानं तुम्हाला आम्हाला सांगतात, कधीही अन्न वाया देऊ नका, सांडू नये अन्न देखा, वाया जाऊ द्यायचं नाही, बरं। पुढे सांगतात, गायींना योग्य ते अन्न द्यावं, त्यांचं अन्न त्यांना द्यावं, माणूस जे अन्न खातो ते अन्न जर गायींना खाल्लं तर माणूस जी विष्ठा टाकतो ती गाय टाकेल, म्हणून गाया ठाणबंद नसाव्यात, त्यात सरून आलेल्या असाव्यात, एखादा घास देणं वगैरे, म्हणून गोग्रास सुद्धा एवढासा द्यायचा आहे बरं का, उरलंय म्हणून द्या असं नाही करायचं। यानंतर भोजन कसं करावं, कसं करू नये याची सविस्तर माहिती दिली आहे, त्यांनी सांगितले लसूण गाजर कांदा मुळे वांग भोपळे आणि छत्राकार भाज्या या कायमच्या टाका, म्हणजे खाऊच नका, आता हे पॉसिबलच नाही हो, पण हे करणारे लोक मी पाहिलेले आहेत, कांदा लसूण वांग आयुष्यात खात नाहीत, अनेक लोक मी पाहिलेत, जर जमलं तर ज्याला जमेल त्यांनी ते करावं। पुढं जेवायला बसल्यानंतर डाव्या हाताने अन्न वाढू नये, हल्ली स्टाईल आहे सगळी गोल बसायचं, आम्ही गोवा लोक सुद्धा कोणाकडे गेलो तर चांगुलपणा करता म्हणतो असं ते वाईनी बसूया, आपण बसूया सगळेजण बसूया, सगळेजण बसतात त्या टेमली डाईन, ते म्हणतात बुवा वाढू वरण डाव्या हाताने, म्हटलं वाढा आलंय मरण वाढा वरण। विनोदानी हा मुद्दा मी ठसवण्याचा प्रयत्न करतोय, पु ल देशपांडे सांगायचं विनोदानी मूळ विषयाचं गांभीर्य वाढतं, म्हणून वाढणारा कोणीतरी वेगळा पाहिजे, शिळ असेल तर खाऊ नये। पुढे सांगतात भोजन झाल्यानंतर गृहस्थाने रोज तांबूल खाल्ला पाहिजे, विडा तयार करून खाल्ला पाहिजे, विड्यात पाचवा पदार्थ पंचम घालायचं नाहीये, नाही चारच गोष्टी, पान सुना सुपारी आणि कात, काय पूर्वज शहाणे असतील, रोज एवढा एवढा चुना खाणाऱ्यांना त्याचं हाडं कधी ठिसूळ होतच नाहीत,
हल्ली चुना खायला वापरत नाहीत माणसं. पुढं काही बोललोय का मी? मुद्दा लक्षात राहील आता आपल्या. जर विडा चाळवणं शक्य नाही झालं तर कुठून खावा? म्हणून आपल्याकडे सगळ्या देवांच्या पूजामध्ये विडा आहे बघा. हिमोग्लोबिन भरपूर राहतं. माझे गुरुजी, मी ज्यांच्याकडे कीर्तन शिकलो ना, कायम आजारी असायचे. बऱ्याचदा ॲडमिट करायची वेळ यायची, हिमोग्लोबिन कायम 13-14 असायचं. का? तर विडा खायचे. म्हणून संतांकडे सुद्धा विडा द्यायची पद्धत आहे. गडावर आमच्याकडे समर्थांना विडा असतो. समर्थांनी विडा दिलाय. विडा घ्या हो राम राया महाराज राज या. विडा घ्या हो राम दिन 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 कसा आणलाय विडा ऐका. रत्न जडित पानदान आली जानकी घेऊन विडा देती करुणिया दीन बंधू राम राय. विडा घ्या हो राम राया सुगंध गंगेरी पाने मुक्त मोती यांचा चुना सुपारी कात गोळ्या भक्ती भावे मेळविल्या. विडा घ्या हो राम राया. अजून जाय पत्री जाय फळ विडा जाहला सुफळ सीता रामा लागी देत केशर कस्तुरी युक्त. विडा घ्या हो राम राया. सीताराम विडा घेता ऐक्य भावे कात्मता रंगली ऐक्य रंगी रामदास पायाला. विडा घ्या हो राम राया. हा त्रयोदशी कोणी विडा सांगितला? ब्रह्मचार्यांनी विद्यार्थ्यांनी विडा खायचा नाहीये. ते म्हणते बरं झालं बुवांनी सांगितलं आम्हाला, आम्हाला विडा फार आवडतो. तिथे जाऊनच आम्ही इथे कुठेतरी 10,000 रुपयाला पान मिळतं असं ऐकलं मी, आणि गर्दी असते तिथे. बापरे 10,000 रुपयाला. मी म्हटलं वर्षभर पानं पुरतील मला, वर्षभर सुद्धा नाही, कितीतरी वर्ष. त्यातला गमतीचा भाग सोडून द्या, पण रोज गृहस्थानी अन्नानंतर जर पान खाल्लं तर एकादशीला पान खायचं नाही आहे, उपवासा दिवशी नाही पान चालणार वगैरे त्यांनी यादी सांगितली. 2-3 गोष्टी होतात. एक म्हणजे पानामध्ये अशी व्यवस्था आहे, तुमचे दात चांगले राहतात. दाताचा रंग बदलेल बरं का थोडासा, पण ते इंटॅक्ट राहतात, म्हणजे मजबूत राहतात. त्यांनी एक राप त्या दातावरती येतो, व्हायरस जातात वगैरे वगैरे वगैरे. हां, नाही तर त्याची जाहिरात करतोय असं मी. आता बुवा फक्त काही के पान एवढं म्हणायचं राहिले म्हणजे तेवढं. आणि यानंतर ऐसा ब्राह्मणाचा आचार सांगता झाला पराशर. ऐकोनी समस्त ऋषीवर त्रेणे परी आचरती. श्री गुरु म्हणती ब्राह्मण असे आचार ब्राह्मणाचा आहे ऐसे जो आचार विधीसे दैन्य कैसे घरी त्याच्या. काय काय होतं हे सगळं ऐकल्यावर काळ मृत्यू चुके देखा. अकाली मृत्यू येणारच नाही. काळ मृत्यू चुके देखा मूळ अध्याय वाचा आपण. गुरुचरित्राचं पारायण याकरता करायचंय. कालच मला कोणीतरी प्रश्न विचारला स्त्रियांनी वाचावं का, स्त्रियांनी वाचण्याकरता खास एक गुरुचरित्र लिहिलंय टेंबे स्वामी महाराजांनी, याचच सार त्रिशती गुरुचरित्र 300 हवे आहे. माझे अनेक ओळखीचे लोक आहेत, अनेक अशा मुली किंवा स्त्रिया मला माहिती आहेत की ज्या एका बैठकीत ते वाचतात. कारण गाणगापूरला येऊन एका बैठकीत जो वाचेल त्याला वेगळं फळ दिलंय टेंबे स्वामी महाराजांनी. त्रिशती गुरुचरित्र म्हणजे आपल्याला हे सविस्तर मुद्दे माहिती होतात की काय करायचं काय करायचं नाही. मी पुष्कळ गोष्टी नाही सांगू शकलो वेळेअभावी. काळ मृत्यू चुके देखा अपमृत्यू घडे कैसा ऐसा आचार आहे निका नित्य राहटावे येणेपरी. आणि इथे कर्मकांड समाप्त होत. ओम नमो भगवते वासुदेवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. सिद्ध सांगतात नामधारका ऐका एक गोष्ट. 38 अध्याय स्वामी महाराजांचा मुक्काम गाणगाव. आता गोष्ट आहे बरं का, आता तपशील नाही, कंटाळ येण्यासारखं काही नाही, तत्वज्ञान अजिबात नाही. कारण तत्वज्ञानाचा संबंध झोपेशी फार जवळचा आहे, आणि खूप वर्षानंतर खूप ऐकलं तर मग समाधीशी पण आहे. गाणगाव ग्रामी स्वामी महाराज आहेत आणि खूप लोक दर्शनाला येतात.
तो 700 वर्षापूर्वीचा काळ आहे. श्रद्धा आजच्यापेक्षा खूप चांगल्या स्तरावर आहे. काही कारणाने म्हणा किंवा कारणाशिवाय म्हणा, पहिल्यांदा मनात वाईटच येतं हे त्यावेळेला प्रमाणानं कमी आहे. एक दिवस या गाणगापूरला एक भास्कर नावाचा गरीब ब्राह्मण, स्वामी महाराजांबद्दल ऐकलं, विचार केला मी सच्छुद्ध सात्विक आहे, माझ्याच त्यांना चालेल, मी जाईन त्यांच्यापुरता स्वयंपाक करेन, काही दोन एक दोन शिष्य असतील, ऐकलंय त्यांच्याबद्दल, आणि छान स्वयंपाक करेन, आणि म्हणून थोडेसे तांदूळ, थोडासा भरडा, थोडासा गूळ, म्हणजे खीर करीन आणि भात करीन असं घेऊन आला. थोडीशी डाळ म्हणा आमटीसारखं काही करीन, आणि पूर्वी पुरचुंडे असं त्या वस्त्रात गुंडाळलं जायचं. किती आणलं असेल? एक दीड वाटी तांदूळ, साधारण तेवढाच रवा, भरडा जाडा भरडा रवा, थोडासा गूळ, गुळाचा खडा, एवढं सगळं आणलं आणि मुक्काम केला. स्वामी महाराजांच्या आश्रमात आला. ऐसे होता एके दिवशी दुर्बळ द्विज आला परियसी असे काश्यप गोत्रेसी तया नाम भास्कर. कशा करता आला होता? संकल्प करून तो ब्राह्मण श्रीगुरुशी भिक्षा करविना आपण सवे सोपस्कार घेऊन आला होता परियसा. त्रिवर्गाच्या पुरते देखा बरं का, तिघांपुरतं सवे असेल तांडूल कणिक वरकड पदार्थ त्या पुरती का सोपस्कार असे. असे सर्व असे वस्त्री बांधिले नेहून मठात ठेवले भक्ते आणि कते असे बोलावेले गेला ब्राह्मण भोजन असे. त्यांनी गुरुजींना नमस्कार केला. गुरुजी असा असा काश्यपावत सार नाही ध्रुवे ती त्रिपर्वरान्वित काश्यप गोत्र उत्पन्नोहम ऋग्वेदांतर्गत अश्वलायन सूत्र शाकला शाखा ध्यायी भास्कर शर्मा हम भो गुरु अभिवादी. आम्ही गुरुजींना नमस्कार करायची पद्धत अशी आहे. कशा करता आलायस? असं असं मी ओले त्यानं भीमामरीच्या संगमात स्नान करीन, ओले त्यानं स्वयंपाक करीन आणि संन्यास आणि भिक्षा घ्यावी एवढ्याकरता, आपण भिक्षा अतिभिक्षा एवढ्याकरता मी आलो आहे. आणि स्वामी महाराजांनी त्याचा आचार पाहिला, त्याचं जाणवं आधी पाहिलं मुख्य, पण त्याच्यावरनं कळतो आचार. आज घातलेलं लगेच कळतं आणि त्याच्या वळ्या वळ्या थोडक्यात त्यांना कोणाचं जाणणार कोणाचं जाणणार नाही हे आहे. सगळं व्यवस्थित पाहिलं, अंतर्मुख तर ते आहेतच, अंतर्ज्ञानी तर ते आहेच. म्हणले चालेल हरकत नाही, करू एखाद दिवस. इतक्यात एक जण आला, गुरुजी गुरुजी आज आमच्याकडे भिक्षा आहे. ते म्हणले हा ब्राह्मण यालाही बघूया ना म्हणले. मग त्याला जेवायला बोलवलं. सवे भक्ते आणि का त्यासी बोलावेला गेला तो ब्राह्मण भोजनासी. आता जेवण झालं सगळं झालं, दुसऱ्या दिवशी गुरुजी आज स्वयंपाक करू असं विचारायला येईपर्यंत कोणीतरी निमंत्रणाला आलं, गुरुजी आज आमच्याकडे भिक्षेला या. म्हणले हा ब्राह्मण त्यालाही घेऊन या. अहो महिना झाला तो बाहेरचं जेवतोय आणि त्याचं अजून एक गाठोडं वाढायला लागलं दक्षिणेचं. कुणीतरी एक पैसा काय डब्बू पैसा एक कवडी अशी दक्षिणा मिळतीये. अहो तो म्हणला महाराज, ते म्हणले बघूया होईल योग्य त्यावेळेला. तो लोकांना सांगतो मी गुरुजींना दक्षिणा आपलं भिक्षा मागायला आलोय, भिक्षा वाढायला आलोय. आता काही लोकांनी सांगितलं हे तुम्ही आणलेलं साहित्य ना खुंटीवर अडकवलेलं एवढं एवढा भात, ते आणि त्यांचे शेकडो शिष्य यांना पुरेल. एकासी नव्हे पुरे अन्न गुरु श्री गुरु शिष्य बहुजन केवी करील हा ब्राह्मण समाराधना करीन म्हणतो. मला गुरुजींना वाढायचं आहे, मला समाराधना करायची आहे, समाराधना करायची आहे. ऐसे नाना प्रकारे त्यासी विनोद करीती ब्राह्मण परियसी. बर त्याची थट्टा करायला लागले. विनोद करीती ब्राह्मण परियसी ऐशा प्रकारे तीन मासी क्रमिले त्या ब्राह्मणे तेथेची. आणि आता त्याच्या गरिबीची थट्टा उडवायला लागले. एक मुद्दा लक्षात ठेवायचा, जोपर्यंत तुमची ओळख नाही ना तोपर्यंत लोक तुमच्याबद्दल बोलत नाही. थोडी ओळख झाली की तेवढे बोलतात, पण अतिपरिचयात संतत गमना धनादरो भवती मलये भिल्ल पुरंदरी चंदन तरु काष्ठमिंधनं कुरुते. मलय पर्वतावरच्या भिल्लीण स्त्रिया आपल्या घरी पाणी गरम करण्याकरता चंदनाचे ओंडके वापरतात. आपल्याकडे एवढी एवढंस खोड आहे ना, तुळशी बागेत 500 रुपयाला मिळतं चंदन उगाळायला. आता हा बर हा काही जेवायला आला नव्हता, बघा जेवायला मिळते म्हणून आयता जेवतोय असं नाहीये, जमेन त्याला. काही वेळा असं होतं की एखादी गोष्ट ठरवतो पण जमत नाही, आपल्या मनात असं नसतं काही आळस आहे, योगच यावा लागतो.
आता ओळख झाल्यावर ते म्हणले थोडक्यात अगदी कमी शब्दात बोलायचं झालं तर अरे भिकाऱ्या, 100-200 लोकांना तू वाढू शकणार आहेस का? कशाला हे एवढेसे तांदूळ घेऊन आलाय? कोण विचारतंय त्या तांदळाला? अरे लोक असे श्रीमंत श्रीमंत येतात, पंचपक्वान्नाचं भोजन देतात, तू काय करतोयस? आणि असे थट्टा करू लागले. हा रोज ते खुंटीवरचं साहित्य काढतो आणि उशाखाली घेऊन झोपतो. गाठोडी उशाखाली घेऊन ठेवून निद्रा करी प्रतिदिवसी. मास तीन क्रमिल्यावरी समस्त मिळवणी द्विजेवरी परिहास करी ती अपारी. चेष्टा करतात त्याची. साधा आता होतो. आणि काही काही वाक्य लक्षात ठेवाल. भगवंत सद्गुरु कुणावर कृपा करतात? जो साधा आहे ना त्याच्यावर कृपा करतात. आणि साध असणं अजिबात साध नाहीये, म्हणून त्यालाच म्हणतात साध ना. बघा आपण बारकाईने विचार करून, बुद्धिमान मनुष्य थोडा वाकडा असतो. आणि साधा मनुष्य बऱ्याचदा भोळा असतो. असा विचार करू नका साध्या भोळ्यांना कोण विचारणार, त्यांचा पाठीराखा भगवंत असतो. मराठीत म्हण आहे, आंधळ्याची गुरु देव राखतो. श्री गुरूंच्या कानावरती ही गोष्ट गेली. बर ते त्याला रोज पाहतात, तो दिवसभर त्यांच्या समोर बसून असतो. श्री गुरुजी काही सांगायला लागले की ऐकतो. त्यांनी काही काम सांगितलं, मोळी आणतो मोळी आणतो, पडेल ते काम करतो. अशी 3 महिने त्याची सेवा पाहिली. आणि रोज मला गुरुजींना जेवायला घालायचं आहे, केव्हा तरी त्यांनी माझ्याकडे यावं असं मला वाटतंय. मी त्यांना जेवायला घालणार आहे असे ते गाठोडे डोक्याशी घेऊन झोपतो, कुणी पळवून घेऊ नये म्हणून. श्री गुरुजींनी ते एक दिवस ऐकलं की शहाणी माणसं याची थट्टा करतायत. आई सगळ्यांची जरी असली, ज्याच्यात काही कमतरता आहे ना त्या मुलाची आईला सगळ्यात जास्त काळजी असते, लक्षात ठेवा. आई सगळ्यांचीच आहे, पण शहाणा आहे त्याची नाही काळजी करत. तो बरोबर रस्ता क्रॉस करेल, पण ज्याला चालता येत नाही ना त्याची आईला काळजी असते. जो साधा बोळा आहे त्याला श्री गुरूंची काळजी असते. अरे याचं कसं होईल? सिद्ध सांगतात नामधारका. गुरुजींनी त्याला जवळ बोलावलं, सांगितलं बोलावी त्या ब्राह्मणाशी, आजी भिक्षा करायला, किती दिवस झाले तू आला होतास कशा करता? आज मी कुठेही जाणार नाही, कुणी आलं तर मी त्यांना सांगेन तुम्ही इथं जेवा, तू स्वयंपाक कर. इतका आनंद झाला, भरा 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 नदीवर गेला, ओले त्यानं आला, चूल पेटवली, लाकडं त्याच्यामध्ये ठेवली, तांदूळ वगैरे धुवून घेतले, येताना सोहळ्यात पाणी घेऊन आला आणि स्वयंपाकाला आरंभ केला. ते म्हणले अरे नुसता नदीवरनं आला का, सगळ्या ब्राह्मणांना निमंत्रण देऊन आला? मी एकटा जेवणार नाही काही, सगळ्यांना निमंत्रण दे गाणगापुरी. एकदा गुरुजींकडे पाहिलं, काही बोलला नाही. अहो गुरुजींसमोर न बोलणे ही आनंदता आहे बरं का. गुरुजी तुम्हाला कळत नाही काही, गुरुजी म्हणू नको. ज्या अर्थी ते मला म्हणतायत की निमंत्रण दे, त्या अर्थी त्यांनी असं म्हणू शकला असता नाही मी दोघांपुरतं आणलं, पुरेल का? बुद्धिवाद नावाची गोष्ट श्रद्धावादाची इथे चालत नाही, लक्षात घ्या. बोलावून आण. पुन्हा गेला, इकडे पाणी उकळवत लावलं, स्वयंपाक उत्तम करणार आहे, डाळ कढत लावली भगुल्यामध्ये, त्याचा सुगंध सुटलाय, भात कढत लावला एका बाजूला, आता कढईमध्ये छान गोडाचा शिरा करायचा आहे. जा बरं सांगून ये. आणि म्हणून त्यानं जाऊन सांगितलं सकाळी सकाळी, अरे लवकर या, तुम्हाला गुरुजींनी जेवायला बोलवले, मला स्वयंपाकाला आरंभ करायला सांगितलं, मी स्वयंपाकाला आरंभ केलाय. तिथेच ब्राह्मण असायला लागले, तो आणलेला स्वयंपाक पुन्हा तेवढा तेवढे तांदूळ उरेल का? अरे गुरुजींचा निरोप घेऊन आलोय, यायचं का नाही तुम्ही ठरवा. ठीक आहे. आणि सगळी मंडळी जमा होतात, आत्ताच्या भाषेत बोलू 11 वाजले असतील, स्वयंपाक होत आलाय गरम गरम, थोडस तूप आणलं होतं ते तूपही सगळी घेऊन आला होता, थोडं 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 अतिशय उत्तम असा स्वयंपाक झाला.
गुरु म्हणती तयासी नेम असे आजी आमासी सहपंक्तीने ब्राह्मणासी जेवू आम्ही निर्धारी. मी एकटा जेवणार नाही, सज्जनांबरोबर जेवायचं. ब्राह्मण आले, बसले आणि एकमेका चर्चा करायला लागले. हा जो भात केला नाही एवढ्याच्या पातेल्यात, इतके आम्ही आहोत, एक एक शीत तरी वाट्याला येईल. आम्हा इतके ब्राह्मण असे एक एक शीत नये वाट्यासे, आमंत्रण सांगावया न लाजसे, नमस्कारी तो घडी घडी पुन्हा पुन्हा मला आम्हाला नमस्कार करून मानभावीपणा करतोस, लाज नाही का वाटत तुला? तो त्यांना काही उत्तर देत नाही. तोपर्यंत गुरुजींनी सांगितलंय बघा, पानं ठेवलेली आहेत, भराभर पत्रावळी लावा. पूर्वीच्या काळी पत्रावळी लावायची पद्धत होती, इतकं ताजं ताजं जेवायचं. अशी पानं घ्यायची, पत्रावळ लावायची आणि जेवायला बसायचं. ब्राह्मणांनी पत्रावळी लावायला सुरुवात केली आणि होता होता हा आला, तो आला, ते आले, ते आले, असं म्हणता म्हणता शेकडो ब्राह्मण जमा झाले. अंगणामध्ये पानं घातली, पत्रावळी लावून झाल्या, पत्रावळी वाढायला मदत करतात काही ब्राह्मण, भराभरा भराभरा पानं वाढतायत. आणि गुरुजींनी एक गोष्ट सांगितली, स्वयंपाक आणून आपणाजवळ ठेवी म्हणती तये वेळी. माझ्याजवळ फक्त ते तीन चार पदार्थ केले ते आणून ठेव, बाकी काही करू नको, पुढं काय ते मी बघतो कंसामध्ये. आणि आणून या तात्काळी श्री गुरु जवळ ठेवीला. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, दुसऱ्या एका ब्राह्मणाला बोलवलं, एक वस्त्र दिलं, आमूचे वस्त्र घेऊन अन्नासी झाकून ठेवी आम्हापाशी, म्हणून वस्त्र दिले त्यावेळी, त्या सगळ्यावर एक झाकण फक्त ठेव. एवढं केलं मात्र ठाया घातले समस्तासी, म्हणजे पानं वाढली. वाढी तसे ब्राह्मण परियसी, लोक पाहती तटस्थेची महदाश्चर्य म्हणताती. श्री गुरु म्हणते ब्राह्मणासी वाढू लागा या द्विजासी, आणिक उठले बहुतेसी, वाढू लागले ते वेळी. भरोन नितुके, भरोन नेती जितुके अन्न, पुन्हा मागुती परिपूर्ण, घृत भरले असे पूर्ण घट ओतून नेताती. थोडस होतं गाडग्यामध्ये आणलेलं, तू ओतून नेतात मोठ्या मोठ्या घटामध्ये, किती ओतलं तरी अजून आहेच आहे. तृप्त झाले ब्राह्मण देखा, पोटभर जेवले, हा रोजच्या पेक्षा जरा जास्तच जेवले. भूक किती राहिली याच्यापेक्षा यानं कसं वाढलं याचा विचार ते जास्त करत होते. सांगता तृप्त झाले ब्राह्मण देखा, हस्त प्रक्षालन करीती मुखा, उच्छिष्ट काढीती तात्काळिका, आश्चर्य म्हणती तये वेळी. सगळ्यांना विडा दिला, तांबूल दिला. आणि श्री गुरु म्हणाले, अरे सगळे गावातले ब्राह्मण जेवले, यांच्या स्त्रिया. आता काही लोकांनी स्वयंपाक नव्हता केला, कुठलं तरी निमंत्रण येईलच. त्या सगळ्या जणींना बोलवलं. इतकंच नव्हे, गावातल्या क्षत्रियांना बोलवलं. ब्राह्मण झाले, क्षत्रिय झाले, वैश्य झाले, सेवा करणारे झाले, सगळ्यांना बोलवलं. आणि एवढंच नाही, सगळ्यांना जाताना भरभरून भरभरून वाढून दिलं. प्राणी मात्र नाही उपवाशी, प्राणी मात्र नाही उपवासी, सर्व जेवले परियसी, मग निरोपत्या द्विजासी भोजन तुवा करावे. आता तू जेव बरं कसा, सगळ्यांची भोजन झाली. श्री गुरु निरोपे भोजन केले, मागुती जाऊन अन्न पाहिले, आपण जितुके होते केले तितुके उरले असे अन्न. काय सांगते ही कथा, काहीतरी विश्वास माझ्या चित्तामध्ये निर्माण झाला पाहिजे. चमत्कार म्हणून बघू नका. जीवनामध्ये जो गुरुभक्त आहे ना, त्याला कधी काही कमी पडत नाही हे सांगणारी ही कथा आहे. चमत्कार म्हणून आपण पाहतो, इथे समस्या काय होते माहिती का, असं माझ्या जीवनात काहीतरी घडावं असं वाटायला. माझे गुरुजी नेहमी सांगतात, चमत्काराची अपेक्षा करणारे आपण थोडे हल्ली चमत्कारिकच झालो. म्हणून एक संत देवाला म्हणतो, साई इतना दिजिये, साई इतना दीजे जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा न रहू अतिथि न भूखा जाए. पिढ्यान पिढ्या देवा आम्हाला अब्जाधिपती नका करू, पण दारात आलेला अतिथी पोटभर जेवून गेला पाहिजे, एवढीच प्रार्थना. आणि गुरुजी ही निश्चित पूर्ण करतात. समस्या अशी आहे, आपल्या पोटाच्या भूकेपेक्षा मनाची भूक जास्त आहे. आपण पझेसिव्ह खूप होतो बघा, हे माझं ते माझं, आणि हे गुरुजींना आवडत नाही. हा विचार असा होता, काही ना गुरुजी माझ्याकडे एवढंच आहे,
त्यापेक्षा माझ्याकडे काही नाही आहे. आणि गुरुकृपेला तो पात्र झाला. लोक नरसिंह सरस्वतींना नमस्कार करत होते, ते आता याला नमस्कार करू लागले. आम्ही इतके वर्ष आहोत त्यांच्याजवळ, पण अशी कृपा आम्ही आमच्या बाबतीत अनुभवली नाही जी तू अनुभवलीस. यू आर सो ग्रेट. तू म्हणाला नाही हो, मी सामान्य आहे. या प्रसंगी सिद्धांनी एक आठवण सांगितली आहे. फार फार वर्षापूर्वी पांडवांच्या घरी दुर्वास जेवले होते ना, हजारो त्यांचे शिष्य पांडवांकडे जेवले, आणि पांडवांनी न वाढता जेवले. पांडवांची रूप, द्रौपदीचं रूप, मुद्दाम भगवंतांनी त्या नदी तीरी श्रीहरीने कशी करणी केली, गंगा तीरी अन्ने निर्मिली, पांडव आणि पांचाली झाली, रत्नखचित ते मंडप घाली, बैसवुनी ऋषी पंक्ती, धर्मराज ते बोलत उक्ती, भीम वाढायला आला. भीमाची सवय, गदा घेतल्याशिवाय तो कधी बाहेर पडला नाही. गदा फक्त तो आंघोळीच्या वेळेला बाजूला ठेवायचा, तो कायम गदा. वाढताना गदेचं काही काम आहे? काय पाहिजे? ते म्हटले काही नको. नको कसं? आलाय ना जेवायला, जेवा व्यवस्थित. हे यांना श्रीखंड वाढाव नको, वाढाव थोडं वाढव. आता त्याला वाढताना त्यांनी पलीकडच्या चाहतावर उडवलं, तो नको म्हणत होता, पण त्यांनी ते म्हणला, ए श्रीखंड्या बादली रिकामी करीत. आणि पुन्हा सांगतोय, ज्यानी ज्यानी जे घेतलंय ते संपवलं पाहिजे. विनोद म्हणून नाही सांगत आहे, काय भगवंतांनी योजना केली असेल विचार करा. तशी आठवण आली. एक म्हणते अपूर्व देखील, पूर्वी कथानक होते ऐकिले, पांडवा घरी दुर्वास गेले, ऋषीश्वरा समवेत सत्वभंग होईल म्हणून श्रीकृष्ण आला ठाकून, तेणे केले अन्नपूर्ण. दुसरे आज देखील, दुसरा प्रसंग मी आज पाहिला. भक्ताची लाज भगवंत कधी जाऊ देत नाही, ही गोष्ट पक्की लक्षात राहावी याकरता या कथा आहेत. कारण बाहेरचे प्रसंग महत्वाचे नाही आहेत, आतली निष्ठा महत्वाची आहे. 100% विश्वास ठेवूया की भगवंत माझं कल्याण करणार. किती करणार? जेवढी माझी श्रद्धा आहे तेवढं. मला किती मिळणार चहा? माझं भांड आहे तेवढं. माझं जेवढं श्रद्धेचं भांड आहे ना, तेवढीच कृपा भरून मिळत असते. आता भांड्यात बरंच आधी काही काही ठेवले, काही काही असतात ना ते स्टीलचे कप असतात बघा, असे मग्गे वरून असे मोठे असतात, आतने एवढेच असतात, एवढेच. मध्ये सगळी हवा, चला हवा येऊ द्या. अशी ज्यांच्या जीवनात फार हवा असते ना, तुम्हाला मी म्हणत नाही ते चला हवा येऊ द्याला एकदा हे गेस्ट होते आणि तिथे जलतरंग सादर केलं होतं. मुद्दाम मला त्याच याच्याबद्दलही मला काही म्हणायचं नाही. असं केवळ बाह्यांगानं नाही जपायचं, आपलं श्रद्धेचं पात्र जितकं मोठं करून घेता येईल. आणि म्हणून मी रोज सांगत आलो, ते वाक्य सांगतो, रोज देवाला एकदा असा नमस्कार करावा, देवा मला काही कळत नाही, एकदा म्हणावं, तू ठरव माझं कल्याण कशात आहे, तू ठरव मला काय प्रेरणा द्यायची. एक वेळ अशी येते खरोखर ती श्रद्धा निर्माण होते जेवढी आवश्यक आहे. थांबूया इथे. अखंड मंडलाकारम, अखंड मंडलाकारम, व्याप्तम येन चराचरम, व्याप्तम येन चराचरम, तत्पदं दर्शितं येन, तत्पदं दर्शितं येन, तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः, सर्वा बाधा प्रशमनम, धर्मार्थ काम मोक्षदम, धर्मार्थ काम मोक्षदम, यं चिंतयते कामम, यं चिंतयते कामम, तंतं प्राप्नोति निश्चितं, तंतं प्राप्नोति निश्चितं, भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी प्रार्थित भावे तुला, वारी सर्वारिष्ट नेऊ निलया, सम्मोह जो वाढला, अज्ञानांध जनासि मुक्त करुनी, शांती पदी वैसवी, विनती हीच असेन मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी, शांत हो श्री गुरु दत्ता, मम चित्ता शमवीना, शांत हो श्री गुरु दत्ता, मम चित्ता शमवीना, तू केवल माता जनिता, सर्वथा तू
हित करता तू आप्त स्वजन भ्राता सर्वथा तू चित्राता भय करता तू भय हरता दंड धरता तू परिपाता तू सवाद सुनी न तुझी वार्ता तू आर्ता आश्रय दत्ता मम हिता शमनिहारा शांत हो श्री गुरु दत्ता मम हिता शमनिहारा अपराधास्तव गुरुनाथा सरिदंडा धरिसियाधारा तरी आमी गावुनी गाथा तव चरणी नमो माता तू तथापि दंडिसी देवा कोणाचा मग करू धावा सोडविता दुसरा तेव्हा कोण दत्ता आम्हा त्राता मम चित्ता तू नटसा होमी कोपी दंडिताई आमी पामी पुनरपि सुगत तथापि आमावरी न च संतापि गच्छत स्खलन क्वापि से मानुनी न चो कोपी निज कृपाले शाओपी आमावरी तू भगवंता मम चित्ता शमनिया शांत हो दत्ता मम चित्ता शमनिया तव पदरी असता ताता आडमार्गी पाऊल पडता सांभाळूनी मार्गा वरता आणि तान तुझा त्राता निज विरुता आणूनी चित्ता तू पतित पावन दत्ता वळे आता आम्हा सह परिवार दास आमी हे दरदार तव पदी अर्पु असार संसार अहित आभार परिहरिसी करुणा सिंधु सुबंधो आमा अघलेशन बाधो वासुदेव प्रार्थित दत्ता मम चित्ता शमवी आता शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्ता शमवी आता करितो प्रेमे तुझ निरांजन स्थिरावुनी मन करितो प्रेमे तुझ निरांजन स्थिरावुनी मन दत्तात्रेया सद्गुरुवर भावार्थे करुणा करितो प्रेमे तुम्ही रंजन निराउनी धरणीवर नर पीडित झाले भवरोगे सर्व काम क्रोधाधिकरी कुवर्ग व्यापुनि सगर्व योग याग तप दान नेणती असताही अपूर्व सुलभपणे निज भजनी उद्धरी जो सर्व करितो प्रेमे तुझ निरांजन स्थिरावुनी मन
विक्रय मूर्ति नग्न हो मुनि आम्मा प्रतिज्ञा अन्न असे वदती परिसुन हो मुनि नग्न अन्न दे तव ते शिशु होती साभिध मौनी झाला शंभू प्रमथेंद्र ब्रह्मदेव तो झाला चंद्र झाला भूपेंद्र दत्तात्रेय जो वीत निद्र तो तारक योगींद्र वासुदेव यच्चरण चित्त हो नित्यातंद्र स्वामी समर्थ महाराज की श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की श्री सिद्ध नामधारक महाराज सर्व संतन की सदा सर्वदा योग तुझा तुझे कारणी देह माझा पड़ावा उपेक्षु नको गुणवंता नंता रघुनायका मागणे हे चिंता जय जय रघुवीर समर्थ। आज श्री दत्त जयंती निमित्तान गुरुचरित्र पारायणाचा प्रसाद प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाच्या घरी एक जावा अशी अपेक्षा आहे। म्हणजे हा स्टिकर करून घेतलाय मुद्दाम, तो आपल्या घरावर लावता येईल किंवा देवघरावर लावता येईल किंवा तिजोरीवर लावता, आपल्याला महत्त्वाच्या ठिकाणी निगेटिव्हिटी काढून टाकतात ही दोन्ही चिन्ह आणि प्रत्यक्ष भगवंताचं नाम आहे। बाकी याच्यात कोणाचा मोबाईल वगैरे हे काही नाही आहे, फक्त दत्तप्रसादच आहे। प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक घरात शक्यतो एक जावा घरटी असं मला वाटतं। मी 200 आणलेत, 200 साधारण कमीच आहेत लोक असा अंदाज आहे। बघा आपण श्रीराम श्री गुरुदेव दत्त उद्या सकाळी 9:30।